क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे साहित्यिक म्हणून आपली ओळख सर्वश्रुत आहे. आपली शाळा ही नुसती शाळा न ठेवता तिला प्रयोगशाळा करून विद्यार्थ्यांना त्यात सक्रिय सहभागी करून साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रगती करणारे अनोखे बालसाहित्यकार म्हणून आपण सुप्रसिद्ध आहात. सर, नुकताच तुम्हाला साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमच्या मनापासून अभिनंदन करते. रसिक हो, साहित्यिक आणि साहित्याची निर्मिती याविषयी वाचकांच्या मनात नेहमीच कुतूहल असते. त्यांचा लेखकाचा लेखन प्रवास जाणून घेण्यास वाचक नेहमीच उत्सुक असतात. म्हणूनच सर, आम्ही आपल्याशी या मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधत आहोत. ज्येष्ठ बालसाहित्यिका रश्मिताई गुजराती आणि मी सीमा शिरीष गांधी, आम्ही दोघेही आपली मुलाखत करून घेत आहोत. इथे मी आव्हाड सरांचा परिचय थोडक्यात करून देते. खरं तर त्यांचा परिचय खूप मोठा आहे. त्यांचं लेखन कर्तृत्व शब्दात बांधणं अशक्य आहे, पण तरीही आपल्या रसिक वाचकांसाठी त्यांचा थोडक्यात परिचय होणं जरुरी आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यकार म्हणून सरांची ओळख आहेच, कथाकथनकार म्हणूनही ते तेवढेच सुप्रसिद्ध आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली 30 वर्ष आपण शिक्षक म्हणून कार्यरत आहात. मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असं विविध प्रकारचं लेखन सर आपण करीत आहात. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी कथाकथन आणि काव्य वाचनाचे अनेक कार्यक्रम सर करत आहेत. कथाकथनाच्या कार्यक्रमाचे सरांचे 500+ कार्यक्रम झालेले आहेत. कथाकथनातील या योगदानाबद्दल अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथा निवेदक पुरस्कार सरांना प्रदान करण्यात आलेला आहे. गंमत गाणी, बोधाई, छंद देई आनंद, शब्दांची नवलाई हे सरांचे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आनंदाची बाग, एकदा काय झालं हे बालकथा संग्रह आणि मला उंच उडू दे हा नाट्यछटा संग्रह प्रकाशित आहे. सरांच्या काही पुस्तकांचे हिंदी, इंग्रजी आणि ब्रेल लिपीत सुद्धा अनुवाद झालेले आहेत. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आव्हाड सरांची आजपर्यंत तब्बल 32 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आव्हाड सरांना भारत सरकारचा अतिशय गौरवाचा, मानाचा, प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार 2023 प्राप्त झालेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचा वागो मायदेव उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा बालकवी उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार याबरोबरच सरांना अनेक संस्थांच्या मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहेत. आणि सांगण्यासारखं विशेष बाब म्हणजे सरांनी 7 राज्यस्तरीय बालकुमार मराठी साहित्य संमेलनांचं अध्यक्षपदही भूषवलेलं आहे. इयत्ता 2च्या बालभारतीच्या पुस्तकात चांदोबाच्या देशात ही कविता, इयत्ता 6वी सुलभ भारतीच्या पाठ्यपुस्तकात बाबांचं पत्र हा धडा आणि इयत्ता 1ली बालभारतीच्या उर्दू माध्यमाच्या पुस्तकात शेतकरी दादा ही कविता देखील सरांची प्रकाशित झालेली आहे, अभ्यासासाठी आहे. आणि सर, आम्ही मुलाखतीच्या कार्यक्रमाकडे वळत आहोत. खरं तर सरांचा परिचय इतका विस्तृत आहे आणि शब्दप्रभू आहात सर आपण. आपल्याला शब्दात बांधणं, आपला परिचय इतक्या कमी शब्दात बांधणं खरंतर अशक्य आहे. तरी ह्या माझा मी अल्प मतीला जसा तुमचा परिचय भावला तसा मी तुमचा करून दिलेला आहे. आणि सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे, सर तुम्ही बालसाहित्याकडे कसे वळालात किंवा बालसाहित्य लेखनाची सुरुवात कधी आणि कशी झाली हे रसिकांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. सर्वांना प्रथमतः मनापासून नमस्कार. की महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्था आणि या संस्थेचे अध्यक्ष आमचे परममित्र लाखे सर आहे, आमच्या आत्ताच्या ह्या सत्राच्या अध्यक्षा विनीता ऐनापुरे मॅडम आहेत, लाखे मॅडम आहेत, आणखी बरीच मंडळी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हा मुलाखतीचा कार्यक्रम करायचाच आपण पुण्यामध्ये असं मनाशी पक्कं करून त्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या म्हणजे आमच्या ह्या दोन्ही भगिनी, म्हणजे एक रश्मिताई गुजराती आणि एक सीमाताई गांधी यांनी मनापासून ठरवलं की सर आपण पुण्यात हा कार्यक्रम करायचा आहे तुमच्या मुलाखतीचा, आणि तो आज इथे संपन्न होतोय. या निमित्ताने तुम्ही सगळी मंडळी, सिंगलवार सर आलेत की ज्यांनी शब्द साहित्य संमेलन अगदी विश्वामध्ये नेऊन ठेवलं, परदेशापर्यंत नेलं आणि अनेक मराठी बांधवांना परदेशापर्यंत त्यांचं सादरीकरण, कविता, कथा, मुलाखती, व्याख्यानं कितीतरी मंडळी आलेत. आमचे गुरुवर्य
दिलीप गरुड सर आहे का, मी कथामालेच्या माध्यमातून कितीतरी ठिकाणी महाराष्ट्रभर गोष्टी घेऊन गेलो आणि ते गोष्टींचे कार्यक्रम केले. घोरपडे सर सारखे नाट्य क्षेत्रातले दिग्गज मंडळी आहेत, कितीतरी सांगू की सुनंदाताई आहेत, की गाण्यातून त्यांनी अनेकांना रसिकांना बांधून ठेवलं आहे, की त्यांचं गाणं आणि रसिक एकजीव झाल्यासारखे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे बाल चिमुकले कलाकार, की जिथे त्यांनी लाखे सरांच्या, गुजराती ताईंच्या, माझ्या कवितांना त्यांच्या मुखातून अगदी उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि मी बाल साहित्याकडे कसा वळलो, मला ना या बाल दोस्तांची जरा चिंता वाटते की बराच वेळ झाला की 5 वाजल्यापासून आले, त्यांनी त्यांचा कार्यक्रम सादर केलाय, आणि म्हणून मी कदाचित त्या बाल साहित्यिकांना दिसत नसेल त्या चिमुकल्यांना, तर इथे पुढे येऊन बसलात ना बाल दोस्तांनो, तरी मला मजा वाटेल. तुम्हाला जर तिथून आम्ही तिघही दिसत नसेल तर तुम्ही पुढे येऊन सहजपणे इथे येऊन बसून घेतलं तरी आम्हाला आनंद होईल. तर मी आपल्या कार्यक्रमाकडे आपण वळूया. मी बाल साहित्याकडे कसा वळलो मुलांनो, आणि इथे उपस्थित असलेले शिक्षकांना मी सांगेल की मला लहानपणापासून वाचनाचं वेड होतं सर. माझी आई भाजी विकण्याचा व्यवसाय करायची आणि मी भाजीच्या टोपलीच्या इथे बसलेलं असताना गोष्टीचं पुस्तक घेऊन बसायचो. अनेकदा काय गंमत व्हायची की बऱ्याचदा कोणी गिराईक नाही आलं तर काय बाबा आपण काय करायचं, मग आपण काय करूया, आपण पुस्तक वाचत बसायचं. आणि पुस्तकांचं वेड इतकं लागलं मला की आमच्या, मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो आणि आमच्या विभावरी भोसले टीचर होत्या, की त्यांना काहीतरी ऑफिसचं काम आलं की म्हणायचं एकनाथ हे पुस्तक जरा मोठ्याने वाचून दाखव वर्गाला, आणि मग ती गोष्ट मी वाचायचो, ती कविता वाचायचो, पण ती गोष्ट कविता तिथेच थांबायची नाही तर ती माझ्यासोबत घरापर्यंत यायची. वाचलेली गोष्ट जशी आठवेल तशी मी माझ्या दादा ताईला सांगायचो, माझ्या आईला सांगायचो, आणि त्या गोष्टीचं एक प्रकारे पुन्हा तिचं रिव्हिजन कसं आपण म्हणतो उजळणी सुरू व्हायची आणि ती गोष्ट मनात घर करून राहायची. अशा अनेक गोष्टी कविता वाचता वाचता हृदयात घर करून राहिल्या. आणि जेव्हा मी शिक्षक झालो माझ्याकडे अनेक चिमुकली मुलं आली तर या चिमुकल्या मुलांच्या आनंदाची बाग आपण गोष्टी कवितांनी फुलवायची असं मनाशी पक्क होतं माझ्या. अनेक गोष्टी कविता मुलांसाठी मी सादर करायला लागलो. एखादी गोष्ट सांगितली की मुलं म्हणायची सर मस्त होती गोष्ट, उद्या नवीन गोष्ट, सर छान होती कविता, उद्या नवीन कविता. मग या मुलांसाठी रोज नवीन गोष्ट, रोज नवीन कविता शोधायच्या, त्यापेक्षा आपणच लिहून प्रयत्न करूया. आणि मी असा प्रयत्न केला, माझ्या मनालाच हा प्रश्न केला, होकारार्थी उत्तर आलं. मी त्याच्या आधी वाचलेलं सुचलेलं असं डायरीमध्ये लिहून ठेवायचो. पण मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो आणि माझ्या आयुष्याला एक प्रकारे कलाटणी मिळाली आणि मी पहिली कविता माझ्या वर्गातल्या मुलीवर लिहिली. नक्कीच. आणि पुढील प्रश्न रश्मीता विचारत आहे. सर तुमची पहिली कविता कोणती आणि तिची प्रेरणा काय होती, म्हणजे असा कोणता प्रसंग घडला की ज्याच्यामुळे तुम्हाला ती कविता लिहावीशी वाटली? काय झालं की आपण विचार आला की आपण मुलांसाठी लिहिलं पाहिजे आणि त्याला कलाटणी अशी मिळाली की माझ्या वर्गात सविता पटेकर नावाची मुलगी सतत गैरहजर होती. या मुलीने शाळेत यावं म्हणून मी धडपड करत होतो आणि मुलांना म्हटलं अरे सविता कुठे राहते रे, तिला सांग सरांनी तुझ्यासाठी नवीन वह्या पुस्तकं आणली आहेत. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही गरुड सर. मग मी चिठ्ठी लिहिली वर्ग शिक्षक म्हणून त्या मुलाकडे दिली की अरे ही चिठ्ठी त्या पालकांना देऊन ये त्या मुलीच्या आणि तिला सांग शाळेत बोलवले. पण त्या चिठ्ठीचाही उपयोग झाला नाही. त्यावेळी आमच्या मुख्याध्यापिका राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सुहासिनी पार्टे त्या म्हणाले सर तुम्ही त्या मुलीच्या घरी जा, तिची काय नेमकी अडचण आहे ती शोधून काढा. ज्याला घर माहीत होतं त्या माझ्या वर्गातल्या मुलाला घेऊन त्या मुलीचं घर गाठलं. खरंच सांगतो आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत जी मुलं येतात ना ते अतिशय तळागाळातून येतात. कुणाला आई नसते, कुणाला बाबा नसतात, आजी थरथरत्या हाताने त्या मुलाला शाळेत घेऊन येत असते. अनेक पालकांना त्या मुलांची इयत्ता माहीत नसते, तुकडी माहीत नसते, अनेक मुलांच्या बोलीभाषा फार वेगवेगळ्या असतात. अशा मुलांना सोबत घेऊन त्यांची बोलीभाषा जपत त्यांना प्रमाण भाषेकडे न्यायचं, गोष्टी कवितांच्या माध्यमातून त्यांच्या आनंदाची बाग फुलवायची हे आमच्या प्रत्येक महापालिकेच्या शिक्षकांसाठी किंवा माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. आणि जेव्हा ती सविता पटेकर येत नाही म्हटलं मी तिचं घर गाठलं, तिला भेटलो,
तिला म्हटलं तू का शाळेत येत नाही, ती मुलगी अचानक शिक्षक दारात आल्यामुळे घाबरली. म्हटलं कुठे आहे तुझी आई, म्हणजे आई गेली का आम्हाला, कधी येणार, 3 सुमारास, माझी शाळा सकाळी 7:10 ते 1:10, दुपारच्या नंतर मी त्या मुलीचं घर गाठलं होतं, घड्याळ पाहिलं होतं 2:30 होते. म्हटलं 3 सुमारास आई येणार या गोष्टीचा छडा लावूनच जायचं. मी पुन्हा बाहेर गेलो त्या गल्लीतून, पुन्हा 3 सुमारास घरी गेलो आणि आई भेटली. मी एकदम वैतागलो, माझा एवढा वेळ गेला होता. म्हटलं का होते मुलीला शाळेत पाठवत नाही, ती बाय म्हटली काय करू सर, मी सकाळी लवकर उठते, स्वयंपाक पाणी करते, या मुलीला उठवते आणि मी जुनं भांड्याच्या कामाला, कागद वेचण्याच्या कामाला बाहेर पडते. वाईट वाटलं मला. म्हटलं तुमच्या वाट्याला जे आयुष्य आलंय ते तुमच्या मुलीच्या वाट्याला आलं तर बरं वाटेल का हो, काहीही करा. आणि मुलीला शाळेत आला. दुसऱ्या दिवशी ती बाई कामाला न जाता शाळेत ओढत मुलीला घेऊन आली. आपल्या भरलेल्या डोळ्यांनी तिने सगळी कर्मकहाणी सांगितली. खरंच सांगतो मी खूप अस्वस्थ झालो तो दिवस माझा. संध्याकाळी घरी गेलो आणि ते सगळं शब्दबद्ध केलं आणि आयुष्यात पहिली कविता लिहिली माझ्या वर्गातल्या मुलीवर. त्या कवितेला शीर्षक होतं सविता पटेकर सतत गैरहजर. आयुष्यातली पहिली कविता माझ्या वर्गातल्या मुलीवर लिहिलेली ती आपल्याला ऐकवतो. शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन, शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन काकुळ तिला येऊन म्हणाली यापुढे नाही राहायची घरी मास्तर, वर्गात घे हिला ठेवून. काकुळ तिला येऊन म्हणाली यापुढे नाही राहायची घरी मास्तर, वर्गात घे हिला ठेवून. मुलीचं नाव सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. आई म्हणाली रोज घरी त्रास देते आणि शाळेत जा म्हटलं तर अंगावर पांघरून घेते. रोज घरी त्रास देते, शाळेत जा म्हटलं तर अंगावर पांघरून घेते, खायला द्यायला मात्र चांगलं मागते आणि यांच्या कारणावरून माझ्याशी रुसते. हिच्यासाठी काय काय करू, कुणाकुणाचे पाय धरू, 4 घरची धुनभांडी सुद्धा करते, त्या पोरीसाठी मरमर मरते. नवरा माझा गेला म्हणून आईचं बोलणं बोल तिरकीनं, पण पोरगी मात्र भिम्म. नाव ते सविता पटेकर, पर्दा सतत गैरहजर. मी मुलीला म्हणालो का ग शाळेत येत नाहीस, खरं सांग मी तुला मारणार नाही. मी मुलीला म्हणालो का ग शाळेत येत नाहीस, खरं सांग मी तुला मारणार नाही. मुलगी काहीच बोलेना. आई झाला रा, आईनं तिच्या लालपणात मारलं आणि मुलीने आईकडे दादाला पाहिलं. मला वाटलं ते चुकतं कोणाचं, या मुलीचं की तिच्या आईचं, मास्तरांचं की तिच्या शिक्षण पद्धतीचं. मीही काही सांगितलं सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. मनापासून ठरवलं तिची समस्या शोधून काढावी, मनापासून ठरवलं तिची समस्या शोधून काढावी, अभ्यासाची पुस्तकं आणून तिला द्यावी. या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ, या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ, आपल्यातला अर्धा डब्बा रोज तिला देऊ. मनाशी सारं ठरवून एक एक विषय घेतला, खेळ गाणी गोष्टींचा तासयास घेतला. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं, सविता पटेकर. पण मुलं म्हणाली गैरहजर. माझं मन सुन्न झालं. कालचा दिवस आठवला, बॅगेतल्या डब्याकडे लक्ष गेलं. टेबलावर तिच्यासाठी पुस्तकं होती. या पुस्तकात तिचं आता कसं शोध उत्तर, या पुस्तकात तिचं आता कसं शोध उत्तर. तेवढ्या दारातून कोवळे शब्द आले, सर सर वर्गात येऊ. दाराकडं पाहिलं तर दारात सविता उभी शाळेच्या गणवेशात, दोन घट्ट वेण्या घालून. माझं मन फुललं. वर्गात ती मुलं एका सुरात म्हणाली, सर सविता हजर, सर सविता हजर, सर सविता हजर. माझी सविता शाळेत यायला लागली बरं का, आणि मी ही 5 वर्गात कविता म्हणून दाखवली. मुलांना किती कळली माहिती नाही, पण त्याचवेळी महाराष्ट्र टाइम्समध्ये मुंबई जिल्ह्यातून खुल्या गटात काव्य वाचनाची स्पर्धा होती. म्हटलं पहिली कविता आहे आपली, आपण ती पोचते किती रसिकांपर्यंत आपण पाहूया. आणि मी त्या स्पर्धेत भाग घेतला, मला पहिला नंबर मिळाला. पण तेव्हा जो आनंद झाला ना, त्याहीपेक्षा अधिक आनंद झाला. काय झालं, एक रमेश नावाचा मुलगा 2 दिवस आला नाही. म्हटलं रमेश नाही रे आला,
एक पोरग पटकन उठून उभं राहिलं, सर त्याच्यावर सुद्धा सवितासारखी कविता आली, म्हणजे तो सुद्धा शाळेत येईल. मला वाटतं त्या लेकराची प्रतिक्रिया त्या पुरस्कारापेक्षा मोठी होती. आणि मला वाटतं मुलांच्या या प्रतिक्रियांमुळेच, प्रोत्साहनामुळेच निखळ निर्मळ अहो मुलांशी तुम्ही बोलताना त्यांचे हसरे चेहरे नाचरे डोळे बरेच काही सांगून जातात. जेव्हा मला साहित्य अकादमी मिळाला तेव्हा मला अनेक पत्रकारांचे फोन आले, मंत्रालयातून फोन आले, तुम्ही 31 वर्ष लिहिताय, 30 वर्ष लिहिताय, कसं वाटतं तुम्हाला? मी म्हटलं एक दुरुस्ती करू का छोटीशी, मी 30 वर्ष लिहितोय असं म्हणण्यापेक्षा मुलांनी मला 30 वर्ष लिहितं ठेवलं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि खरं सांगू का, ही वाटचाल माझी जी आहे त्या मुलांमुळे, त्यांच्या पालकांमुळे, शिक्षकांमुळे मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. सविता पटेकर या विद्यार्थिनीने आपण कविता केली, तिची स्वतःची प्रतिक्रिया काय होती याच्यावर, आणि आता ती मुलगी काय? आमची मुंबई महानगरपालिकेची शाळा 7वीपर्यंत, ती मुलगी आधी आल्यानंतर तिच्या एक लक्षात आला माझ्या की तिला नृत्याची खूप आवड आहे. त्या वर्षीच्या बालकोत्सवात तिला मी प्रोत्साहन दिलं, म्हटलं घे बघा काय होईल, तर तिने भाग घेतला आणि तिला वैयक्तिक नृत्याचं पारितोषिक सुद्धा मिळालं. ती मुलगी यथावकाश बरेच वर्ष तिचं अभ्यासात तिची जोड नव्हती, त्यामुळे तिचा अभ्यास घेताचाच होता, पण तिला शाळेची एक प्रकारे गोडी वाटत गेली आणि 7वी पास आमच्या महापालिकेतून झाली ती. त्याच्यानंतर पुढे आमच्या शाळा बदलत गेल्या, आमच्या बदल्या होत गेल्या, आणि त्या मुलीशी माझा काही तेवढा संपर्क राहिला नाही. पण अशा अनेक मुली सवितासारख्या अनेक मुलगी मुली सहवासात येत होत्या, जेव्हा मी शांतीवनच्या आदिवासी पाण्यावर त्या मुलांना कविता म्हणायला गेलो तिथे एक मुलगी भेटली मला आणि म्हणाले, सर तुमच्या कविता गोष्टीने लय जिंकूलायला लागला. आणि मला वाटलं की काय किती सुंदर प्रतिक्रिया त्या मुलीची. आणि परतीच्या प्रवासात माझी कविता झाली की आय रोज शाळेत जाईल, शाळा शिकीन, बुक वाचीन, आपल्या पर्शाला सांभाळून घरचं काम बी करीन, पण आय रोज शाळेत जाईल. मी ती कविता अशी वाढवत नेली, पण त्याचा शेवट केला गरुड सर की आय शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे, आय शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे. पण तुला खरं सांगू का, आपल्यासाठी भाकरीचा तो गोळा आहे. शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे, पण तुला खरं सांगू का, आपल्यासाठी भाकरीचा तो गोळा आहे. थोडी कळ काढ आपली सारी सपान पुरी होतील, थोडी कळ काढ आपली सारी सपान पुरी होतील, म्हणूनच आय या रोज चाळत जाईल, म्हणूनच आय या रोज चाळत जाईल. मला अशा अनेक मुलं भेटत गेली सर, आणि त्या मुलांच्या सहवासातून बोलता बोलता कुठेतरी क्लिक व्हायचो, अरे हे मुलगं काय अद्भुत बोलून गेलंय, किती छान बोलून गेले, ते कुठेतरी मला कविते, ते कुठेतरी मला गोष्टीत आणलं पाहिजे. लहान मुलांना सर्वात जास्त कोणतं सत्य आवडतं असं तुम्हाला वाटतं? खरं सांगू का, आपल्या हाताची बोटं जशी सारखी नसतात तसं प्रत्येक मूल स्वतंत्र व्यक्तिमत्वाचं असतं. प्रत्येक मुलाला कुणाला गोष्ट आवडेल, कुणाला कविता आवडेल, कुणाला छानपैकी कोडी घालायला येते, किती छान मुलांनी कोडी घातली. मी काय करायचो, एकदा कोड्यांचा खेळ मुलांना घेतला, मीच कोडी लिहिली मुलांसाठी. मुलांना तुम्हाला कोडं घालतं बरं का, ऊन पाऊस खेळताना पाहत बसे हसून, ऊन पाऊस खेळताना पाहत बसे हसून, श्रावणात हमखास येते बघा दिसून, आभाळात त्याचे आहे गाव, आभाळात त्याचे आहे गाव, ताना पिहिनी पाजा ओळखा त्याचं नाव. सांग बळा काय कोणीतरी मागून बोललं, इंद्रधनुष्य. तर अशी मी जवळजवळ 160 कोडी लिहिली. मुलांचा खेळच झाला आणि तो खेळ इतका रंगत जायचा जायचा मुलांचा, आणि मला आणखी नवीन कोडी, नवीन काय आणखी घेता येईल अशा पद्धतीने सुचायचं. त्यामुळे काही मुलांना कोडी आवडायची, काही मुलांना कविता आवडायच्या, काही मुलांना गोष्टी आवडायच्या, आणि माझं साहित्य त्या पद्धतीचं तयार होत गेलं. त्यामुळे मी एकाच साच्यात बांधून घेतलं नाही, कविता लिहिल्या. कवितामध्ये सुद्धा मी पहिलीच्या वर्गात मी पाहिलं की नुकतीच अक्षर ओळख झालेली मुलं आहेत बरं का सीमा ताई, मग या अक्षर ओळख झालेल्या मुलांना जेव्हा वाचायला पुस्तक यायचं ना, त्यांच्यात जोडाक्षर आलं की त्या मुलांना थोडस अडचण यायची, आणि मग गतिशील वाचनाचा आनंद मिळायचा नाही. मग एक गतिशील वाचनाचा आनंद मिळायला मिळावा त्यांना, म्हणून मी त्यांच्यासाठी जोडाक्षर विरहित कविता लिहिल्या. पुढून पाठ मागून सपाट, बाबांनी आणलं लोखंडी कपाट, कपाटाला खोण आहे खूप, अवखणात पैसे बसतात चूप,
पैशांचं कपाट घमेंडी भारी आणि उघडायला गेलं की कुरकुर करी, उघडायला गेली की कुरकुर करी. हा मुलांचं कुरकुर सतत सुरू राहायचं शाळा सुटेपर्यंत. त्यांना छान भारी वाटायचं, कारण ह्या छोट्याशा पहिलीच्या मुलांना पुनरावृत्ती होणाऱ्या शब्दांची जर शृंखला आली की ती आवडते. ते शब्द रिदम असतो त्याला, बरे त्याच्यात काय अर्थ नसला तर ते रिदम, ते लय, तो ताल त्यांना ठेका धरायला लावतो. आणि मग त्यामुळे झाडा रे झाडा, डोल रे डोल, फळासारखे तुझे गोड गोड बोल. झाडाला आली सुगंधी फुले, मग फुलांनी बांधले झाडावर झुले. झाडाने धरला तालावर ताल आणि मग पायात ते घातला झाडाने चाल. आणि झाडाची फुले उतरली खाली आणि सुगंधी सारी जमीन झाली, सुगंधी सारी जमीन झाली. अशा जोडाक्षर कवितांनी अरे काय मजा यायची तुम्हाला सांगतो त्या पहिलीच्या वर्गात. तुम्हाला एक प्रयोग माहिती, आता उर्दूच्या पहिलीच्या पाठ्यपुस्तकात माझी कविता लिहि शेतकरी दादा, खूप सोपी कविता, की शेतकरी दादा काय करतो, शेतकरी दादा शेती पिकवतो. म्हणजे प्रश्न उत्तरावरती मी वर्गात ती कविता म्हटली. पहिलीच्या वर्गात एक मुलगा उभं राहिलं, सर आम्ही दोन गट या मुलींना प्रश्न विचारणार, शेतकरी दादा काय करतो, मुली उत्तर देणार, शेतकरी दादा शेती पिकवतो, शेतात काय पिकवले सांगा, गहू हरभरा वावरात रांगा, शेतकरी दादाची कोण मुले, हो गाय बैल झाड फुले. म्हणजे शेतकरी दादाची मुलं म्हणजे हीच मुलं नाही, अहो बैलाला सुद्धा गाईला सुद्धा त्या मुलाप्रमाणे जीव लावतात, शेतातल्या पिकाला सुद्धा मुलाप्रमाणे जीव लावतात. पण हे अगदी सोपं करून मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. शेतकरी दादाला आवडते काय, भाजी भाकरी दुधाची साय. मॅगी नाही आवडत, पिझ्झा नाही आवडत, भाजी भाकरी दुधाच्या सायची जी अमृताची गोडी आहे ती ह्या मुलांना सुद्धा कळली पाहिजे, त्यांच्यापर्यंत कवितेतून ते पोहोचवत आलं पाहिजे. आणि शेवटी केलं की देशासाठी पिकवतो धान, शेतकरी दादा आमचा महान. इथे मुलांना कळलं, इथे प्रश्न नाही, मग इथे म्हणजे आम्ही चौ आम्ही सगळा वर्ग म्हणणार देशासाठी पिकवतो धान, शेतकरी दादा आमचा महान. मुलंच त्याच्यावर अभिनय करायला लागली, मुलंच त्यांनी चाली लावल्या. अरे काय हे म्हणजे आपली कविता मुलांच्या हृदयापर्यंत पोहोचणं, याच्यावर मोठा पुरस्कार कोणताच नाहीये. अगदी निश्चितच सर, मी आपल्या मताशी खरंच सहमत आहे. हा पुरस्कार तुम्हाला सविता पटेकर म्हणा किंवा जो मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद तुम्ही फुललेला पाहता आणि त्याला तुम्ही साहित्य अकादमीपेक्षाही मोठा पुरस्कार समजता. सर याच अनुषंगाने मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचं वाटते. आजकालच्या वातावरणात आपण पाहतो की मुलांना डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावंसं वाटतं, शिक्षक कोणालाच व्हावंसं वाटत नाही. मग सर तुम्ही शिक्षक पेशा कसं स्वीकारला, तुम्हाला शिक्षकच व्हावंसं का वाटलं? माझं अगदी दहावीलाच ठरलं होतं, आम्हाला दहावीलाच आमच्याकडे आमच्या मुख्याध्यापिका बाईंनी वर्गातून विचारलं कोण कोण कुणाला काय काय व्हायचं आहे. मी आपलं पटकन बोलून गेलो मला शिक्षक व्हायचं आहे. आणि मग शिक्षक व्हायचं आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतला शिक्षक व्हायचं आहे, कारण माझं पहिली ते सातवीचं शिक्षण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत झालं. ज्या शाळेने ज्या महापालिकेने आपल्या शालेय जीवनाची घडी बसवली आहे त्याच शाळेत आपण शिक्षक म्हणून सेवा द्यायची मनाशी पक्कं केलं डीएडला. आणि मग महापालिकेच्या शाळेत आमच्या सहजासहजी नोकरी मिळत नाही, तिथे खूप पहिल्यांदा म्हणजे टक्केवारी लागते, पर्सेंटेज लागतात, त्यानंतर त्यांची लेखी परीक्षा, त्याचा त्यांची मुलाखत, त्याच्यानंतर त्यांची मेडिकल, अशा अनेक दिव्यातून जाऊन ती महापालिकेची नोकरी मिळते. खूप अभ्यास केला पाहिजे तर आपल्याला महापालिकेच्या शाळेत सेवा द्यायची आहे. अहो जीव धोड मरस्तवर म्हणतात ना, असा अभ्यास केला, दिवस रात्र अभ्यास केला, मुलांमध्ये पहिला आलो, हिंदी विषयात मुंबई जिल्ह्यात पहिला आलो, सरस्वती सूद सन्मान मिळाला. पण त्याहून अधिक आनंद झाला मला मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत 93 साली मला शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. आणि अनेक महापालिकेची मुलं सभोवताली खूप काही आपल्यालाच शिकवून जाणारी. आणि या मुलांसाठी काहीतरी मनापासून केलं पाहिजे. आणि मी साहित्य जे काही बऱ्यापैकी मला जमत होतं, परिपाठातून गोष्ट सांग, वर्गात फावल्या वेळात एखादी कविता म्हण, आणि याच्यातून मुलांनी मला खरं तर उचलून धरलं, मुलांनी मला पुढे नेलं की सर मस्त कविता होती बरं का, उद्या नवीन कविता, सर मस्त होती गोष्ट बरं का, उद्या नवीन गोष्ट. पण नवीन गोष्ट कोणती सांगायची, नवीन कविता कोणती सांगायची. अहो शाळा सुटल्यानंतर माझ्या डोक्यात हेच चक्र होतं. आणि मला वाटतं की मुलांनी सतत मला लिहितं ठेवलं आहे ना, त्याच्यातून मी
मुलांसारखाच मुलांसोबतच मी सुद्धा घडत गेलो. मी कुठल्या गटात नाही, तटात नाही, मुलं, शाळा, आपली नोकरी आणि जसे कार्यक्रम मिळते ते कार्यक्रम करत राहायचे, हेच माझं विश्व बनलं. आणि त्या विश्वातून मी वेगवेगळा कसा प्रयोग करता येईल मला सांगायला खूप आनंद होतोय. माझं तळ्यातला खेळ एक नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तकाचं मी काय केलं, त्या कविता आमच्या मुंबईतल्या चेंबूरमधल्या शाळेतल्या मुलांना वाटल्या आणि मुलांना म्हटलं, मुलांना ही कविता तुम्हाला आवडली ना तर त्याला आवडेल असं तुम्हाला चित्र काढा. या कवितेत काय आहे ते तुम्ही शोधा आणि ते शोधून तुम्ही चित्र काढा. अरे काय, मुलांना आपण फक्त प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अरे मुलांमधली कल्पकता आपल्यापेक्षाही भन्नाट असते. मुलांनी खूप सुंदर सुंदर त्या प्रत्येक कवितेवर चित्र काढलं. प्रकाशकाला मी दाखवली ती चित्र. प्रकाशक म्हणाले की मुलांचं पुस्तक मुलांच्याच चित्रांनी सजवलं असं आपण एक पुस्तक करूया आणि तळ्यातला खेळ आकाराला आलो असं पुस्तक की मुलांच्या चित्रांनी सजलेलं पुस्तक. म्हणजे असा एक प्रयोग केला. नंतर मी एक प्रयोग केला की मुलांना मोठमोठ्या गोष्टी वाचायला आवडत नाही, छोटीशी गोष्ट वाचायला देऊया आणि तीही कवितेतून देऊया, तालकथेच्या माध्यमातून बघूया, प्रयोग करून. अरे काय, माझा एक महिन्यामध्ये बोधाई नावाचं माझं पहिलं पुस्तक, एक महिन्यामध्ये, ज्याच्यात माझी काही ओळख नव्हती, काहीच नाही, मी एकदम शिक्षक म्हणून आणि एक सुरुवातीला उमेदवारी करणारा लेखक म्हणून पुढे आलो होतो. पण बोधाई पुस्तकाला मला माझ्या शिक्षक बंधू भगिनींनी एवढं प्रोत्साहन दिलं की एक महिन्यात 1000 प्रती विकल्या गेल्या. त्या बोधाईत मी असा प्रयोग केला होता की एक गोष्टच कवितेतून गुंफायची. मुलांना मोठ्या मोठ्या गोष्टी वाचायला आवडत नाही ना, छोट्या छोट्या गोष्टी देऊया. दोन विळ्यांची गोष्ट कवितेत कशी बांधली ती पहा. गावच्या एका घरात दोन विळे होते. गावच्या एका घरात दोन विळे होते, त्यांचे वागणे मात्र बरेच वेगळे होते. एक विळा कोपऱ्यापासून गंजून गेला होता तर दुसरा विळा काम करून लखलख करीत होता. गंजलेला विळा एकदा लखलखत्या विळ्याला म्हणाला, तू एवढं काम करतोस पण जाणीव आहे का मालकाला? धार लावण्यासाठी तुला दगडावर तो घासतो आणि सदा कदा कामामध्ये वापरत तुला असतो. अरे पण मी बघ कसा अगदी आरामात बसून राही, तुझ्यासारखे कष्ट मुळीच मला नाही. आता लखलखत्या विळा गंजलेल्या विळ्याला म्हणाला, अरे जीवन सार्थ करायचं तर उपयोगी पडावे जनाला. मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहील, नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईल, मुलांना सांगावं लागत नाही की लखलखत्या विळा होण्यासाठी काय करावं लागतं रे. पटकन मुलं म्हणतात की कामाच्या वेळी पडून बसायचं नाही, पुढे यायचं नाही तर आपण गंजून पडू, हे मुलांच्या लक्षात येतं. म्हणजे चार भाषणांनी मुलांमध्ये एखादा विचार न्यायचा असेल तो विचार तुम्हाला एका गोष्टीतून, एका कवितेतून सहज नेता येतो, मुलांच्या मनापर्यंत पोहोचवता येतो. याचा दृष्टांत मला मुलांनीच अनेकदा करून दिला आणि मला वाटतं त्याच्या पद्धतीने मुलांना काय हवं हे मला कुठेतरी गवसत गेलं आणि त्या पद्धतीने मी लिहित गेलो. अगदीच सर, तुम्ही इतके वेगवेगळे प्रयोग केलेत आणि बालमित्रांना तुम्हाला आवडली का आता सरांनी सांगितलेली गोष्ट? मग एकदा छान टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोष्टीसाठी गजलेल्या वेळेची. सरांनी किती गोष्टीतून छान आपल्याला हे केलं ना, छान वाटली ना गोष्ट. सर त्याच तुम्ही जे नवीन नवीन प्रयोग करत असतात त्याच अनुषंगाने माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही मुलांचं अनुभव विश्व, भावविश्व समृद्ध करत असता आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून, तर तुमच्या प्रयोगाकडे इतर शिक्षक कसं पाहतात किंवा त्यांची तुम्हाला कशी साथ आहे, काही त्यांचं त्या बाबतीत तुम्हाला वेगळा आलेला अनुभव जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. खूप छान प्रश्न विचारला ताईंनी. अनेकशी महाराष्ट्रातले अनेक शिक्षक मंडळी माझ्या पुस्तकांमुळे, मी पोहोचलो नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पण माझी कविता पोहोचली आहे, तिथल्या शिक्षकांनी व्हिडिओ केले, ते व्हिडिओ मला पाठवले, त्याची किती ती निरागस जिल्हा परिषदची मुलं, माझ्या दुसरीला जी बालभारतीला कविता आहे चांदोबाच्या देशात म्हणून, ती कवितावर इतके सुंदर त्याला चाली बांधल्यात आणि त्या त्या चालीवर त्या चिमुरड्या मुली किती छान नाचतात की झाडावर चढू, आकाशात उडू, ढगांच्या गादीवर थपकन पडू, मऊ मऊ ढगांवर घडीभर लोळू आणि मग चम चम चांदण्याशी लपाछपी खेळू. ती कविता इतकी मुली छान म्हणतायत, नाचतायत. मला वाटतं साहित्य काय करतं, माणसाला जोडण्याचं काम करतं.
मला वाटतं हा जो माझा अनेक शिक्षक मंडळी अनेक शाळा अनेक मुलं मला जोडलेली आहेत ती साहित्यामुळे जोडलेली आहेत. मला एक वृद्ध आठवण सांगावीशी वाटते चंद्रपूर जिल्ह्यात. ते पत्र मी अजूनही जपून ठेवलं आहे. नोव्हेंबर महिन्यात किशोर दिवाळे अंकात खूप जुनी गोष्ट आहे माझी कविता आली बरं का, आणि एका मुलाने त्याच्या शिक्षकाकडून फोन नंबर पत्ता मिळवला माझा आणि मला पत्र पाठवलं की काका तुमची किशोरच्या अमुकामुक दिवाळी अंकातली कविता मला खूप आवडली बरं का, आणि नवीन वर्ष सुरू झालंय म्हणजे नोव्हेंबरमध्ये तो दिवाळी अंक आला पण त्या दुर्गम भागात पोहोचायला त्याला जानेवारी उलटला बघते आणि त्याला जानेवारीच्या एंडच्या सुमारास अखेरीच्या महिन्यामध्ये त्याचं पत्र आलं मला की नवीन वर्ष सुरू झालंय काका आणि तुमची कविता मला खूप वाचून आनंद झालाय आणि या नवीन वर्षाची तुम्हाला काहीतरी मला भेट द्यायची आहे. पण भेट देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही पण मी वहीच्या पानात जपून ठेवलेलं मोराचं पीस मी तुम्हाला नवीन वर्षाची भेट म्हणून पाठवतो. आणि खरंच त्या पत्रासोबत ते त्या लेकराने वहीच्या पानात जपून ठेवलेलं जीवापाड जपलेलं मोराचं पीस माझ्यापर्यंत पोहोचतं. ते मोराचं पीस जेव्हा मी माझ्या तळहातात फिरवलं माझे डोळे भरून आले. नकळत त्या मुलाशी मी जाऊन भेटल्याचा भास मला झाला. म्हणजे कविता काय करते गोष्ट काय करते तर माणूस जोडण्याचं खूप मोठं काम करत असते असं मला वाटतं. आणि माझं जे वर्तुळ आहे ते विस्तारत गेलं. माझ्या फेसबुकवर मी मे महिन्यामध्ये एक उपक्रम राबवला रोज एक कविता. मला वाटलं मे महिन्यात मुलांना सुट्टी लागते रोज एक कविता आपण टाकूया. त्या कविता विनाताई गवाडकर वाचायच्या. त्या कविता पुण्यातले चाणक्य मंडळचे अविनाश धर्माधिकारी वाचायचे आणि त्याचा खूप सुंदर प्रतिसाद मला मिळायचा. मला वाटतं की मी कधी त्यांच्याशी बोलायला गेलो असतो कधी मी या लोकांशी भेटायला गेलो असतो पण या लोकांनी उत्स्फूर्तपणे माझ्याशी संवाद साधला याचं बळ मला कवितेने दिलं याचं बळ मला गोष्टींनी दिलं. आणि मग त्यामुळे विनाताई गवाणकरांच्या हस्तेच माझी शब्दांची नवलाई या पुस्तकाचं प्रकाशन झालं की याच्यावर अविनाश धर्माधिकारी सरांनी खूप सुंदर भाष्य केलंय याच्यावर डॉक्टर विजयराणांनी सुंदर भाष्य केलंय. हा एक मी प्रयोग केला. मी जेव्हा 8वीच्या वर्गावर गेलो आणि मुलांना म्हटलं चार म्हणी सांगा रे पटकन मुलांना सांगता येईल मुलांना वाक्यशात कळेल. मग अशा वेळी मी म्हटलं मुलांना मराठीची गोडी लावणारं पुस्तक आपण लिहूया की ज्याच्यामध्ये झाडं नसतील पानं नसतील फुलं नसतील फक्त आपली मराठी भाषा असेल तिची महती असेल तिचं वैभव असेल आणि ते अगदी सोपं करून सांगायचं. म्हणजे याच्याकडे मडीवर कविता समानार्थी शब्दावर कविता सोड शब्दांवर कविता विरामचिन्हावर कविता आणि या पुस्तकाने मला किती यश द्यावं हा प्रयोग मी केला. मनापासून 2 वर्ष कविता लिहित होतो ते पुस्तकाने मला खूप यश दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं यश म्हणजे महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार या पुस्तकाला 2021 साली मिळाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी एकदा माजलगावच्या शाळेत कार्यक्रमाला गेलो आणि एक शिक्षक मला तिथे घेऊन गेलो त्या शाळेत दुसऱ्या शाळेत आणि म्हणजे सर तुम्हाला मुद्दाम न्यायचं आहे का तिथल्या भिंतीवर दर्शनी फलकावर ही कविता ऑइल पेंटने लिहिलेली होती. येणारे जाणारे पालक ते ग्रामस्थ ती कविता वाचायचे. सांगा ना याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता असेल. तर अशा प्रकारे तुम्ही निष्ठेने मनापासून कुठल्याही फळाची अपेक्षा न करता जर काहीतरी केलं तर यश तुमच्याकडे नक्की धावून येतं याचा मला खूप वेळा साक्षात्कार झालेला आहे. नक्कीच सर तुमचं म्हणजे भावविश्व तुम्ही मुलांचं भावविश्व इतकं समृद्ध करताय आणि अगदी लिहिलंय तुमच्याकडून असं शब्दांची नवलाई सारखं पुस्तक निर्माण होते अगदी खरंच खूप म्हणजे ऐकून घेण्यास आम्हालाही लहान व्हावं असं वाटते. असं वाटतं की आम्ही का म्हणजे लहान आत्ता काय नाही आहेत ह्यांचं तुम्ही इतकं सुंदर सुंदर कथा अगदी लिहिलंय व्यक्त करताय. तर मला असं तुम्हाला विचारायचं आहे की सर तुम्ही आकाशवाणीवरतीही तुमचे बरेच कार्यक्रम झालेत आणि तुम्ही लहान मुलांना रेकॉर्डिंगला सुद्धा घेऊन जातात तर तो तुमचा अनुभव आपल्या बालमित्रांनाही ऐकायला नक्की आवडेल आणि त्यांच्या पालकांनाही ऐकायला नक्की आवडेल कारण की तुम्ही जे काही त्यांना रेकॉर्डिंगला घेऊन जाताना त्यांच्या काही गमती जमती सुद्धा झाल्यात असं मी ऐकले म्हणजे तुमच्याच तोंडून ऐकले मी तर ते मला नक्की परत ऐकायला आवडेल. महापालिकेचे मुलं किंवा इतर काही आमच्या आजूबाजूच्या अनुदानी शाळेतली मुलं इथे अर्चनाताई भांडारकर आलेल्या आहेत की ज्यांनी आताच पुणे आकाशवाणीला माझी मुलाखत घेतली. अतिशय सुंदर ती झाली मुलाखत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा मी आकाशवाणीला मुलं घेऊन जायचो आमच्या महानगरपालिकेची तर मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे ही मुलं घरची बोलीभाषा घेऊन आलेली आहेत
आणि महापालिकेला कसं व्यवस्थित प्रमाण भाषेत ते मुलाचे उच्चार शब्दोच्चार व्यवस्थित, मग त्या मुलांच्या खूप तालमी घ्यायच्या आणि त्या मुलांसाठी संहिता द्यायची आणि त्या मुलांना आकाशवाणीवर घेऊन जायचं, ते माझ्यासाठी खूप आनंददायी असायचं की त्या मुलांना तिथे कागदाचा सुद्धा आवाज होता कामा नये, आपल्या श्वासाचा सुद्धा आवाज होता कामा नये, इतकं शांतपणे ते आपण बोललं पाहिजे आणि आपला आवाज आपल्याला ऐकायला मिळणार, ही मुलांना फार आश्चर्यचकित व्हायची ती मुलं. मग कधीतरी गावाला सांगायचे असं असं आकाशवाणीचं केंद्र लाव, आपल्या आपल्या माझा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. हे मुलांसाठी खूप आनंददायी गोष्टी असायच्या. आमच्या चाळीमध्ये प्रत्येकाच्या घरी रेडिओ असायचा असं नाही त्यावेळी, मग तो रेडिओ जसा एखाद्या चाळीमधले सगळे लोक एकत्र जमायचे आणि कुणाच्या तरी तो दारात तो रेडिओ टेबलावर ठेवला जायचा आणि अनेक लोक जीवाचा काळ करून ते ऐकायचे आणि ह्याच्यातून खूप आनंद मिळायचा. त्या मुलांच्या आकाशवाणीवर कार्यक्रम व्हायचा. आकाशवाणीवर माझे 100 कविता गेलेल्या आहेत, आकाशवाणीवरती 100 माझी गीतं झालेली आहेत. मधून मधून ती जी मुंबईच्या आकाशवाणीवरती ऐकवली जातात, पण मला वाटतं मुलांच्या तोंडून जेव्हा ती गाणी आणि ते शब्द उच्चार बाहेर येतात, त्याच्यातली बरीचशी गाणी यूट्यूबवर सुद्धा आलेली आहे, आकाशवाणीवर सादर झालेली गाणी, त्यावेळी आपल्याला खूप आनंद मिळतो की आपण ज्या मुलांसाठी लिहिलंय त्या मुलांच्या ओठांवर आपली कथा आहे, त्या मुलांच्या ओठांवर आपली नाट्यछटा आहे. मी नाट्यछटा बघितलं तर पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त नाट्यछटाच नाहीये. अरे मुलांना अभिनय कलागुणाची जर त्याला प्रतिसाद द्यायचा असेल तर त्यांनी रंगमंचावर त्यांनी अभिनय करायचा असेल तर त्यांच्यासाठी आपण छान मजेशीर नाट्यछटा लिहूया. आणि मग मी नाट्यछटा लिहायला घेतल्या, 10-12 नाट्यछटा लिहिल्या आणि त्याचं मला उंच उडू दे हे JK मीडियाने पुस्तक प्रकाशित केलं आणि ते पुस्तकाला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. पुण्याच्या गंमत जम्मत म्हणून एक संस्था आहे, गंमत गाणी म्हणून, आणि त्या संस्थेने पुण्याच्या रंगमंचावर माझ्या कितीतरी नाट्यछटा सादर केल्या, सोलापूरच्या रंगमंचावर त्या नाट्यछटा सादर झाल्या. मला वाटतं जेव्हा आपण मुलांसाठी काहीतरी लिहितो मुलं ते जवळ करतात आणि त्याच्यावर आणखी मुलं काहीतरी प्रयोग करतात, ही मोठी आनंददायी अशी प्रक्रिया आहे. त्यामुळे जे काही मी मुलांसाठी लिहिलंय, शिक्षकांसाठी लिहिलंय, शिक्षक सुद्धा माझ्या त्या कविता मुलांना सादर करतायत आणि काही शिक्षकांनी प्रेरणा घेऊन तर आता 5 असे महाराष्ट्रातले माझे शिक्षक बंधू भगिनी आहेत की ते माझ्या बाल साहित्यावर PhD करतायत. किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. अगदी सर. आणि सर, अजून एक त्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे की मराठी पुस्तकांना वाचत नाही किंवा मराठी कोणी वाचत नाही असा एक भ्रम सध्या पसरवला जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे उद्याचे नागरिक आहेत त्यांना वाचनाची गोडी लागावी किंवा त्यांच्यावरती वाचनाचे संस्कार व्हावेत म्हणून तुम्ही जे काही प्रयोग करत आहात ते खरोखर स्मरणीय आहेत आणि त्या अनुषंगानं मला असं तुम्हाला विचारावं असं वाटते की इतर कवी लेखकांना तुम्ही काय सांगाल किंवा आपलं लेखन तळागाळातील वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काय सुचवाल. खूप छान प्रश्न विचारला ना. आजच्या पालकांसाठी शिक्षकांसाठी हा प्रश्न आहे की आजची मुलं पुस्तकांकडे वाचनाकडे वळत नाहीत, आपण त्यांना काय करायचं. खरं सांगू का, हा दोष मुलांचा नाही आहे. जर मुलांच्या आकलनाला मुलांच्या भावविश्वाला साथ देणारं तुम्ही लिहिलं तर मुलं नक्कीच ते आपलंसं करतात. हा माझा गेली 32 अनुभव आहे. मी माझं कुठलंही पुस्तक पडून राहिलेलं नाही. मला प्रकाशक मेहता पब्लिकेशनने माझं पुस्तक काढलं, त्यांनाही खूप सुंदर प्रतिसाद आहे. किंवा माझ्या दिलीपराज प्रकाशन आहे माझं, माझ्या मुंबईचं JK मीडिया आहे, माझे सुरुवातीचे पुस्तकं सानेगुरुजी कथामालेने काढलेली आहे, सगळ्यांनाच खूप आनंददायी असा त्यांचा प्रतिसाद आहे की मुलांच्या आवडीचं तुम्ही द्या. मुलांना उपदेश आवडत नाही. आपल्याला उपदेश आवडतो का? आपल्याला कुणीतरी सांगितलं अरे पटकन संपवर तुमचा ही मुलाखतीचा कार्यक्रम, आपण म्हणणार आहे हे काय असं म्हणतात आत्ता ती सुरू झाली आमची, म्हणजे आपल्यालाही आवडत नाही तिथे तिथे लहान मुलांना लेकरांना काय उपदेश तुम्ही सांगत आणि उपदेश सांगायचाच कसाला. सुरुवातीचं बालसाहित्य बरेचसं उपदेश माझा होतं, प्रत्येक कथेला तात्पर्य दिलेलं असायचं, पण मला वाटतं कथेला तात्पर्य देऊ नये. अरे प्रत्येक मुल स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आहे, प्रत्येक मुलाला त्याच्या पद्धतीने तात्पर्य त्या गोष्टीतलं कवितेतलं शोधू द्यावं, आपण त्याला ती संधी द्यावी. आणि मला अशा पद्धतीचं साहित्य लिहिलं. एक किस्सा सांगतो. जूनला शाळा सुरू झाली आणि एक मुलगी माझ्या वर्गात वही नाचवत आली आणि मी म्हटलं काय कर सारखी तू वही चाळवतेस काय. तिला मला काहीतरी ती वही दाखवायची होती. ती म्हणे आई सर सुट्टीमध्ये ना आईने मला ही वही दिली. बघा मुलांना खेळणी मिळतात सुट्टीमध्ये मोठी मोठी महागडी,
त्या मुलाला वहीचं सुद्धा त्या मुलीला अपूर्व होतं का ते तुम्हाला सांगतो. आई म्हणाली या वहीत काय लिहू, काहीही लिहिण्याचं स्वातंत्र्य होतं. हल्ली आपण मुलांना काय म्हणतो, इथे बसू नको, तिथे बसू नको, हे करू नको, ते करू नको. मग ते मुलंच आपल्याला विचारतंय मग काय करू, सारखा सारखा अभ्यास करू, तो तरी जमायला हवा ना. आमच्या बाबांना तरी कुठे जमला, आमचे बाबा 2 वर्ष 8वी बरं ते जाऊ दे, आता मी काय करू ते सांगा. अहो लेझिमच्या तासाला जोरदार भूपाळी म्हटली, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुण उदय झाला. पण कुणाला कौतुक नाही. आमच्या बाई म्हणाल्या अरे आपट्या तो कृष्ण दचकून उठत तुझ्या त्या भूपाळीने बस खाली. अहो एवढंच का, लेझिम पिठीच्या तासाला लेझिम करता करता जरा कुठे नाचून घेतलं तर सर बेबीच्या देठापासून ओरडले, काय रे अंगात आलं का तुझ्या. परीक्षेच्या पेपरमध्ये सुद्धा या मुलांनी पाठ करून लिहायचं, मनातलं काहीच नाही. तरी एका मुलाने लिहिलंच, झाशीची राणी एवढी शूर होती, एवढी शूर होती की तिने घोड्याऐवजी गेंडा वापरला, पंजाब घाबरलीच नाही. तर असं काही मजेशीर मुलांसाठी आपण काहीतरी करत राहिलं ना, मुलांना ते आवडतं. माझी खंडूची गोष्ट तर फार एबीपी माझाने लावली, इतकी ती मुलांना आवडते. मुलांना आवडीचं दिलं तर ते मुलं नक्की ऍक्सेप्ट करतात. मी पालकांना शिक्षकांना सांगे की आत्ताची मुलं डोळ्यासमोर ठेवून त्यांना साहित्य द्या. आत्ताच्या मुलांना अहो मी लहानपणी कसा होतो आणि मग ते आठवून मी आता बाल साहित्य लिहिलं तर चालेल का. किती भौगोलिक परिस्थिती बदलली, किती सामाजिक परिस्थिती बदलली, करोनाने तर केवढे केवढे चमत्कार आपल्याला दाखवले. पूर्वी आपण मुलाच्या मुलांना म्हणायचं अरे मोबाईल बाजूला ठेव आणि अभ्यासाला बस. करोनाने काय सांगितलं, मोबाईल घे आणि अभ्यासाला बस. मोबाईल मुलांच्या हातात आला, पण मोबाईल सगळ्याच वाईट आहे असं नाही हो. किशोरचे केवढे तरी खंड ई बुक स्वरूपात आहेत, केवढ्या तरी चांगली चांगली पुस्तकं ई बुक स्वरूपात आहेत, ते दालन आपण मुलांना दाखवतच नाही आणि मुलं मोबाईलच्या आहारी गेले आपण असं म्हणतो. घरात वाचनाचं वातावरण असेल तर तुमचं मुलगं सुद्धा पुस्तकात डोकावणारच. घरात साधा वर्तमानपत्र मराठी सुरू करत नाही तुम्ही. महिन्याला तुम्ही दुधाचं बिलाचं जमा खर्च करता की लाईटचं बिल एवढं महिन्याचं, किराणा बिल एवढा महिन्याचा, 100 रुपये तुम्ही वर्गणी बाजूला पुस्तकासाठी काढू शकत नाही. किती लोक पुस्तकं विकत घेतात बघा ना तुम्ही. मला वाटतं 100 रुपयापासून मी आता उपस्थित पालकांना शिक्षकांना सांगेन सुरुवात करा, एखादा महिन्याला पुस्तक येऊ द्या, बघा चमत्कार काही दिवसांनी काही महिन्यांनी. जे मूल तुमचं नुसतं पुस्तकातले चित्र पाहत आहे ते कधीतरी तुमच्याकडे हट्ट धरेल, आई बाबा दादा यातली गोष्ट वाचून दाखवणं, एखादी कविता वाचून दाखवणं. मी त्या मुलीचा तुम्हाला प्रसंग सांगत होतो, ती वही नाचवत आली, तिला दाखवायची होती मला वही. म्हटलं काय आहे ते वही, आई म्हणाली काय लिहू, मग तू काय लिहिलं, काय लिहावं त्या मुलीने, काय लिहिलं असेल तुम्ही विचार करा. ती म्हणे आईवर कविता लिहिली सर मी. माझे डोळे लटकले की मुलाला स्वातंत्र्य दिलं तर मुलं काय काय करू शकतात. साने गुरुजी नेहमी म्हणायचे मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, त्या ऊर्जाला दिशा देण्याचा फक्त मोठ्यांनी काम करा. मुलं पुस्तकापर्यंत येत नाही ना तर मोठ्यांनी पुस्तकं मुलांपर्यंत न्या आणि मग ती जादू अनुभवा. त्या मुलीने म्हटलं आईवर कविता लिहिली आणि मी परतीच्या प्रवासात त्या मुलीवर कविता लिहिली. काय लिहिलं असेल मी, आईने आणली मला वही आणि म्हणाली यात हवं ते लिही. हवं ते लिहिलं अधोरेखित करा बरं का. आईने आणली मला वही आणि म्हणाली यात हवं ते लिही. मग आईवरच लिहिली एक कविता, आता वाचते ती मी येता जाता. अहो नंतर लिहिली सशाची कहाणी आणि आणखी 2 पावसाची गाडी. कुंडाला सुटेना अवघड गणित, मीच चढवल्या अचूक वहीत. हवेच्या दाबाचा प्रयोग सुद्धा लिहिला, ज्यात आला होता माझा नंबर पहिला. भरपूर विषय एकाच वहीत मीच सोडवले, मीच लिहिले त्या वहीत. आई म्हणाली अगं सारेच या, आई म्हणाली सारेच या, वहीचे जणू अनेक हात. आई म्हणाली सारेच या, वहीचे जणू अनेक हात. शेवटी घेतली आईची सही, शेवटी घेतली आईची सही. अहो सजून गेली माझी वही, अहो सजून गेली माझी वही, अहो सजून गेली माझी वही. आईच्या एका सहीने त्या मुलीची वही सजून गेली. आई आणि त्या मुलीचं काय नितळ नातं असणार आहे. मुलांना आनंद देण्यासाठी महागड्या वस्तूच पाहिजे असं नाही. तुम्ही जे काही मनापासून दिलं ना तर त्या मुलाला त्याच्यातूनही आनंद मिळत राहत. तर तुम्ही
साहित्य लिखाणावर एक खाडाचा शिक्षक आणि मुलांच्या अगदी हृदयाजवळ पोहोचून असं भरपूर साहित्य लिहिलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला उत्तम यश. या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना तुमच्याबरोबरच खूप आनंद आहे. तर ते जे पुस्तक आहे छंद ते आनंद याविषयी आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. छंद ते आनंद हे करोना काळात लिहिलेलं पुस्तक आहे का? म्हणजे कसं आपलं डोकं चालतं बघा. असं वाटलं की करोना काळात मुलं अडकली आहे, आमचा ऑनलाईन तास होत आहे, मग घरात अडकलेल्या मुलांना घरातल्या घरात छंद जोपासता येईल का असं डोक्यात क्लिक झालं आणि अनेक बैठे खेळ लिहून काढले. बैठ्या खेळांवर, छंदांवर, त्यांच्या आवडीवर अनेक कविता लिहिल्या आणि त्यांना म्हणजे बऱ्याच कविता त्याच्यामध्ये आल्या आणि त्या पुस्तकाला नाव दिलं छंद दे आनंद. ते पुस्तक एवढं गाजलं की ते साहित्य अकादमीपर्यंत पोहोचलं. साहित्य अकादमीला प्रवेशिका पाठवावी लागत नाही. तुम्हाला माहीत सुद्धा नसतं की तुम्हाला साहित्य अकादमीपर्यंत तुमचं पुस्तक पोहोचलंय किंवा पोहोचणार आहे. आधी 40 जण परीक्षक असतात, त्याच्यानंतर 10 असतात आणि अंतिमला 3 असतात आणि ही प्रक्रिया बरेच महिने चालत असते आणि प्रत्येक टप्प्यातून आपलं पुस्तक पुढे जात असतं. 40 जणांमध्ये आधी 10-15 पर्यंत आणि 10-15 मधून अंतिम 7 पर्यंत आणि 7 मधून अंतिम 3 पर्यंत आणि 3 पहिल्या 1 पर्यंत आणि एवढ्या प्रक्रियेतून पुस्तक जाईपर्यंत आपल्याला काहीच कळत नाही. मला 23 जूनला असाच मी सकाळची शाळा करून घरी आलो होतो आणि दिल्लीहून फोन आला, एकनाथ आव्हाड बात कर रहे. हां म्हटलं, हमारी वेबसाईट खुल गई आहे, आपको साहित्य अकादमी बाल साहित्यकार पुरस्कार जाहीर हुआ आहे. डोळे बंद आले. मी तर कधीच काही मागितलं नव्हतं पण सहज मिळत गेलं मला आणि मी माझे डोळे भरून आले की साहित्याने काय दिलं मला. मला माणसांचं प्रचंड प्रेम दिलं. मी माझ्या 2 उजळीतही ते भरून भरता येणार नाही इतकं प्रचंड प्रेम दिलं. कितीतरी मोठी माणसं जोडली गेली. गिरीजा किरणसारख्या व्यक्तीने मला एकदा घरी बोलवलं आणि एकनाथ काय रे तू कधीपासून यायला लागला, एकनाथ काय रे तू पहिली गोष्ट कधी सांगितली, एकनाथ तू शिक्षक म्हणून तू कोणत्या शाळा केल्या, एकनाथ तुझा जन्म कुठे झाला असं बोललं आहे. आणि मी सांगितलं, आमच्या गप्पा झाल्या, मी घरी आलो आणि त्यानंतर दिवाळीला त्यांनी फराळाला बोलवलं. एकनाथ तू दिवाळीला फराळा नाही म्हटलं, आज नाही माई मला वेळ मिळणार, मी 2 दिवस नाही तो आजच आला पाहिजे, त्या जरा थोड्या बोलायला फार स्पष्ट आणि करारी होत्या. म्हटलं बापरे याचा शब्द मोडता कामा नाही. मी गेलो फराळ तर येईना आणि पहिल्यांदा त्याने इन्वलप आणून दिलं, ते घे तुला दिवाळीचं भेट. तर मी आपलं बाजूला ठेवलं, फराळाचं ताट आलं, फराळ खात राहिलं. अरे पहिलं फराळ खातोय ते इन्वलपही उघड ना, मोठं होतं ते इन्वलप बघितलं तर त्याचा दिवाळी अंक होता, दिवाळीच्या दिवसातला श्री अक्षरधन नावाचा. म्हटलं अंक दिलाय वा वा नवीन अंक. मी वाचतो घरी गेलं त्यामुळे लागली जरा चाळ तरी चाळलं तो पहिलाच लेख होता. मुलांचं भावविश्व फुलवणाऱ्या कवी एकनाथ आव्हाड गिरीजा किर. बापरे 7-8 पानं माझ्यावर दिली होती. मला माहीत सुद्धा नाही की गिरीजा किर माझी मुलाखत त्यांना बोलवलंय, त्यांनी त्या गप्पा मारताय आणि मी गेल्यानंतर त्यांनी सगळं त्या गप्पा लिहून काढल्या. जेव्हा तुम्ही कुठल्याही फळाच्या अपेक्षा न करता काम करत राहताना नक्की यश तुमच्यापर्यंत येतं. पण जेव्हा तुम्ही काहीतरी मनात ठेवून काम करत राहता यश तुम्हाला उलगावणे देत राहतं, पुढे पुढे जात राहतं, मृगजळासारखं असतं. मला वाटतं यश कशात आहे हे तू प्रत्येकाच्या मांडण्यावर सुद्धा आहे. पुरस्कार तर आहेत, आपल्याला प्रेरणा देतात, आपली जबाबदारी वाढवतात, आणखी काहीतरी चांगलं नवीन लिहिण्याची उमेद वाढवतात. पण त्याही पेक्षा ज्यांच्यासाठी तुम्ही लिहिता, मी शिक्षकांसाठी सुद्धा लिहितो की त्या शिक्षकांनी त्या मुलांना वाचून दाखवावं, मी पालकांसाठी सुद्धा लिहितो पालकांनी त्या मुलांना वाचून दाखवावं, मी मुलांसाठी सुद्धा लिहितो. मग अशा वेळी ज्यावेळी त्यांचं प्रोत्साहन मला मिळतं ते माझ्यासाठी फार मोलाचं आहे असं मला वाटतं. पुरस्कारचं अवमूल्यन करत नाही, तो मोलाचाच आहे, पण त्याहून ज्यांनी लिहितं ठेवलं ते फार महत्वाचे आहे माझ्यासाठी. तुमच्या सगळ्या या साहित्याच्या प्रेरणेतून एखादा विद्यार्थिनी लिहायला शिकली का किंवा काही लिहिते आहे का? किती छान प्रश्न विचारला. मला जेव्हा एक आमचे मुंबईलाच एक कवी आहे, हिंदीतले कवी आहे, कवी रमेश यादव, यांनी एक प्रयोग केला क कवितेचा आणि त्यांनी आवाहन केलं की मुलांनी कविता लिहून पाठवाव्या त्यांच्या. आता मी तर मुलांना कविता ऐकवत होतो, मी लेखक आपल्या भेटीला कार्यक्रम घेत होतो, दर शनिवारी कथामाला चालवत होतो, कथामालेच्या माध्यमातून मुलांना कविता गोष्टी सांगत होतो, पण मी मुलांना कविता लिहा रे असं म्हटलं नाही. मला काय वाटतं माहिती आहे का,
कविता लिहिणं ही सर्जनशील वेगळी प्रक्रिया आहे. पहिल्यांदा मुलांना कविता ऐकणं, त्याचा आनंद घेणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. माझ्या वर्गात आले काही अधिकारी येतात ना, तुम्ही कविता लिहिता, मग तुमचे किती मुलं कविता लिहितात? मी म्हटलं सर माझी मुलं कविता लिहितात की नाही माहिती नाही, पण माझी मुलं कविता छान वाचतात, त्याचा आनंद खूप छान घेतात. आणि माझ्या इथे ती दोरी अडकवलेली आहे ना, त्या दोरीत माझी कवितांची पुस्तकं, गोष्टींची पुस्तकं असतात, त्याला मी दोरी वाचन म्हणतो. मुलगं फावल्या वेळात रिकाम्या तासाला ते पुस्तक घेतं आणि त्यातली कविता गोष्ट वाचतं, तीच कविता ती गोष्ट परिपाठातून सादर करतं. पण ज्या कवितेचं ते आव्हान आलं ना, मी मुलांची कार्यशाळा घेतली, कविता कशा लिहायच्या, यमक कसं जुळवायचं, ते सगळं सांगितलं. मग मुलांना म्हटलं तुम्हाला कशावर कविता लिहायला आवडेल, तुम्हाला आईवर लिहायला आवडेल, तुम्हाला झाडावर लिहायला आवडेल, तुम्हाला फुलपाखरावर लिहायला आवडेल, तशी लिहा. मग मुलांनी काही कविता लिहून आणल्या, त्या कविता मी त्या रमेश यादवला पाठवल्या, त्यांना त्या कविता आवडल्या, त्यांनी गो कवितेच्या पुस्तकात माझ्या महापालिकेच्या 16 मुलांच्या कविता छापल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या 16 मुलांमधल्या एका मुलीला विशेष उल्लेखनीय राज्यस्तरावरचं बक्षीस सुद्धा दिलं. मुलं खूप छान प्रतिसाद देतात आपल्याला. नक्कीच, म्हणजे नवोदित लेखक घडवत आहे तुम्ही असं म्हणायला खरंच हरकत नाही. तर त्याच अनुषंगानं मला एक प्रश्न विचारावासा वाटते की तुम्ही ज्येष्ठ आहात, तर तुम्ही नवोदितांना काय सल्ला द्याल? मी माझ्या जे कोणी माझे मित्रमंडळी मला भेटतात, सर तुमची पुस्तकं पाठवा ना आम्हाला, मी आवडीने त्यांना पुस्तकं पाठवतो. ते त्या कवितेचा, त्या पुस्तकांचा जेव्हा अभ्यास करतात, त्यांच्या कविता पाठवतात, तर लक्षात येतं की त्यांना कळतंय की आजच्या मुलांना काय हवं ते दिलं पाहिजे, आजच्या मुलांना कोणती गोष्ट हवी ती दिली पाहिजे. आणि आजची फळ डोळ्यासमोर ठेवून आणि समजा मी आता शिशु गटासाठी कविता लिहितोय, ती कविता मी कुमार गटातल्या मुलांना दिली तर त्यांना आवडेल का? त्यांचं भावविश्व वेगळं, त्यांचा आवाका वेगळा. ती मुलं कशी नवीन नवीन विषयाला साथ घालणारी मुलं आहेत, ती पौगंडा अवस्था त्या मुलांना त्यांच्या पद्धतीने दिलं पाहिजे. मी वर्गात जेव्हा 8वीच्या वर्गात एकदा प्रश्न केला, पाऊस कुणाला आवडतो रे, बऱ्याच मुलांनी हात वर केला, पण एका मुलाने मात्र हात वर केला नाही. मी म्हटलं अरे पाऊस तुला आवडत नाही, अरे पावसात किती भिजण्याची मजा. तो मुलगा काय म्हणाला माहितीये, सर पावसाळ्यात आमच्या घरी या, आमचं घर सबंध गळत असतं. कसा आवडेल त्याला पाऊस, सर त्याच्या लेखी पाऊस म्हणजे त्याला त्रास देणार आहे. पण त्या मुलाचं मतपरिवर्तन करायचं असं मी मनाशी पक्क ठरवलं आणि गोष्ट लिहिली बघ सरीवर सरी. आणि ती गोष्टीतून ती गोष्ट ज्या मुलांना ऐकवली की पाऊस सुद्धा किती चांगला आहे आपल्यासाठी, सहज म्हणजे मुलंच आपल्याला विषय पुरवतात ना, याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. मग अशी जेव्हा मुलं मी पाहतोय की कष्ट करून शिकणारी, यांच्यासाठी आपण लिहिलं पाहिजे असं मनात आलं. आणि मी एक कविता लिहिली, कहाणी एका कवितेची, ती मी आपल्या समारोपाला नक्की ऐकवणार आहे. आव्हाड काकांची आणि आसमानीची पूर्वी ओळख झालेली आहे, तर तिला तिच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, तो तिला विचारायला, तिने येऊन विचारावा. आसमानी सुद्धा कविता करते बरं का? तुम्ही छोट्यांशी एवढे चांगले आणि प्रेमाने कसेही बोलता? छोट्यांशी प्रेमाने आणि चांगले, मला छोटे प्रेम देतात ना, प्रेम दो प्रेम लो तसं असतं ना, तशा पद्धतीने मला म्हणत छोट्यांकडून खूप काय मिळतं. तुमची कविता म्हणून दाखवू शकतो? मी आसमानीने एक कविता म्हणून दाखवा म्हटली आहे, तर मी तीच कविता की जी कुमार वयोगटासाठी मी, म्हणजे आपण वेगळं लिहिलं पाहिजे सर कुमार मुलांसाठी, तर त्या कुमार मुलांसाठीचा माझा खरंच सांगतो दोस्तांनो हा कविता संग्रह आहे. की मोठी मुलं आपले म्हणतात, खरंच सांगतो दोस्तांनो मी असं आहे मी तसं आहे, तर त्या मुलांसाठी वेगळ्या पद्धतीने लिहिलं पाहिजे. एक कविता लिहिली होती, कहाणी एका कवितेची, घंटा झाली वर्ग लागला भरू, गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू. खरंच ही कविता सगळ्यांनी मन लावून ऐका, की घंटा झाली वर्ग लागला भरू, गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू. पावसाची कविता घेतली शिकवायला, पावसाची कविता घेतली शिकवायला, पण मध्ये मध्ये बोलायची परवानगी नाही कुणाला. अहो शब्दांचाच पाऊस जणू वर्गावर बरसत, शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत, कवितेचा आशय जाय मनोमनी झिरपत.
शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून एक चिमुरडा होता, डोळे गच्च मिटून. मास्तरांच्या रागाचा पाराच चढला, जोरानेच ओरडून उठवले त्याला. दमातच घेऊन विचारले त्याला, रात्री काय तू सिनेमा पाहिला? तर गोडधोड जेवणावर ताव मारून आलास आणि माझ्या तासाला असा झोपी गेलास. भेदरलेल्या डोळ्याने त्याने सरांकडे पाहिले, भेदरलेल्या डोळ्याने त्याने सरांकडे पाहिले. गरीब आहे तो सर, कुणीतरी पटकन बोलले. मास्तर म्हणाले, गरीब गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास? गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास? नाही सर, उत्पत्त्यांचा वास येतो खास. वडील नाहीत त्याला, तो काम करून शिकतो. शाळेत येण्यापूर्वी तो उदबत्त्या विकतो. मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली. मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली. त्यांच्या डोळ्यांची कविता वर्गाने वाहताना पाहिली. त्यांच्या डोळ्यांची कविता वर्गाने वाहताना पाहिली. ही कविता म्हटली मी नववीच्या मुलांसमोर. मला वसंत बापट यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात लोकशाहीर लीलाधर हेगडे यांनी त्यांच्या शाळेत बोलवलं होतं. साने गुरुजी आरोग्य विद्या मंदिर सांता क्रुझच्या शाळेत. आणि नवीनच लिहिलेली कविता मी ही मुलांना, नववी दहावीच्या मुलांना ऐकवली. मुलांचे डोळे भरून आले होते सर. असा सुद्धा वृद्ध प्रतिसाद मुलं देत असतात. आणि मी जेव्हा मुख्याध्यापकांच्या केबिनकडे गेलो तर एक मुलगी आली, सर तुमच्या कवितेतला मुलगा उदबत्त्या विकून शिकतोय की नाही? मी सुद्धा सर मावशीकडे आहे, काकीकडे आले. मी सुद्धा सगळं काम करून मी शाळेत येते, मला सुद्धा शाळा खूप आवडते. ती मुलगी त्या कवितेला जोडू घेऊन जोडत होती आपल्या स्वतःला. आणि हे जोडणं जे आहे त्या कवितेला, त्या गोष्टीला, मुलांचं जे जोडून घेणं आहे, ते तुमच्यासाठी खूप आनंददायी अशी गोष्ट आहे. नक्कीच ही दाद आणि ही आठवण अगदी जपून ठेवावीशी वाटणारी आहे. मोठ्या शाळांमध्ये मुलांना समस्येतून बाहेर काढण्यासाठी मेडिकल काउन्सिलर असतात, तर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये असे नसतात. तर अशा ठिकाणी एक बालसाहित्य साहित्यिक जबाबदार शिक्षक म्हणून तुम्ही काय करता? माझं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मुलांना एखादा धडा कविता शिकवत असेल तो लेखक त्या कवीशी मुलांना गाठ घालून भेट घालून द्यायची. मी अनेकदा त्या कवीला फोन लावतो, त्याला आधी सांगितलेलं असतं की उद्या मी ही कविता शिकवणार आहे बरं का, आमच्या मुलांशी तुम्ही बोलायचं आहे. किंवा मराठी भाषा दिन, नुसतं आपण म्हणतो मराठी भाषा दिन, त्या दिवशी मी दिवसभराचं आमच्या महापालिकेच्या शाळेत संमेलन घेतो. आत्ताच 1 मार्चला घेतलं होतं दिवसभराचं संमेलन. मी सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना नाईक यांना संपर्क साधला की मग तुमचं 7वीपासून नाटक आमच्या मुलांना दाखवाल का हो. त्यांनी सहज होकार दिला, कुठलंही मानधन न घेता त्यांनी आमच्या मुलांना 7वीपासून नाटक दाखवलं. तृष्णिका शिंदे नावाची बालकलाकार जी आता अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करते, तिने माझी नाट्यछटा सादर केली. मुलांनी कितीतरी गाणी सादर केली, अनेक बालसाहित्यकार बनवले, त्यांच्या कथा कवितांचा कार्यक्रम झाला. दिवसभर मुलांना आनंदात नेला आणि जाताना मुलांना पुस्तकाची भेट दिली. जाताना मुलं पुस्तक घेऊन निघाली, किती आनंदाची गोष्ट आहे. मला वाटतं तुम्ही काहीतरी चांगलं मुलांसाठी केलं ना, ते नक्की मुलांपर्यंत पोचतं. आणि अशा पद्धतीने वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करत गेलो की कधी लेखक बोलवले शाळेत, कवितांचे कार्यक्रम, गोष्टींचे कार्यक्रम, मराठी भाषा दिन, वाचन प्रेरणा दिन, असे कार्यक्रम मुलांच्या पद्धतीने मुलांना सोबत घेऊन त्याच्यातून मलाही आनंद मिळत गेला आणि मुलांनाही. नक्कीच सर. सर तुमचं पुस्तक ब्रेल लिपीत सुद्धा आलं आहे, म्हणजे ते कसं, ते जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. ब्रेल लिपीत पुस्तक कसं आलं माझ्या काहीच मनात नाही. दादर कमला मेहता अंधशाळेतल्या मुलींना मी दर वर्षी गोष्टी सांगायला जायचो साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून. आमचे तानाजी सावंत सर त्या शाळेशी संबंधित होते. माझ्या कवितांवर प्रचंड जीव त्यांचा, माझ्या गोष्टींवर कवितांवर. साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून ते पुस्तकं काढायचे आणि मग मला ते दरवर्षी तिथे घेऊन जायचे गोष्टी कवितांना. मी गोष्टीला सुरुवात केली की त्या बिचाऱ्या मुली लगेच मला ओळखायच्या. हा एकदा त्याला आले गोष्ट सांगायला, आवाजावरून त्या ओळखायच्या मुली. आणि त्यांना गोष्टी कविता सांगितल्या, मग एखादं भेट पुस्तक अर्थ दिलं, त्या कविता त्या गोष्टी इतक्या मुलांना आवडायच्या की त्या संस्थेचे पदाधिकारी म्हणायचे असं पुस्तक आम्हाला काढायचं आहे. तुम्ही हक्क द्या, मी ते हक्क दिलेलं असायचे, त्याची सुंदर ब्रेल लिपीत पुस्तकं व्हायची. अशी माझी जवळ 7-8 पुस्तकं ब्रेल लिपीमध्ये झालेली आहे. ती मुलं ते वाचून त्याचा आनंद घेत आहेत की कोण असं ठरवून नाही केलं काही.
माझा हिंदी अनुवाद झाला तो काही ठरवून नाही केला. सोलापूरचे फार मोठे अनुवादक आहेत, नारायण कुलकर्णी म्हणून सुप्रसिद्ध कवी, त्यांनी माझ्या 4-5 पुस्तकांचा हिंदी अनुवाद केला आणि तो अनुवादही खूप गाजला. मग तो कोड्यांचा केला, कवितेचा केला, गोष्टींचा केला, ब्रेल लिपीत पुस्तक आली. सदानंद कुंडपाळ नावाचे माझे कोल्हापूरचे मित्र, त्यांची माझी गाठभेट नाही पण त्यांनी माझ्या कविता गोष्टी वाचल्या आणि त्यांनी माझ्या कवितांवर समीक्षेचं पुस्तक लिहिलं. म्हणजे प्रत्यक्ष तर माणूस भेटला नाही पण माझ्या कवितांची पुस्तकं गोळा करून एकत्र करून त्यांनी वर्षभर अभ्यास करून एकनाथ आवाडेच्या बालकविता स्वरूप आणि वाटा नावाचं पुस्तक लिहिलं आणि ते समीक्षेचं पुस्तक अनेकांना मार्गदर्शक ठरलं. त्यामुळे असं काहीतरी करत गेलो आणि लोकांचा अनेक पद्धतीने प्रतिसाद मिळत गेला. बोधाई पुस्तकाच्या प्रकाशनाच्या बाबतीत एक वृद्ध प्रसंग काहीतरी आहे असं आम्ही ऐकलं आहे, तर ते सविस्तर ऐकायला आवडेल की नक्की काय घडलं होतं. पहिलं पुस्तक होत बोधाई, माझं पहिलं पुस्तक. मी मुंबई तरुण भारतमध्ये ते सदर चालवायचो बोध कवितांचा आणि गोष्ट कवितेत गुंपायचो. जशी मी आता विड्याची कविता सांगितली आपल्याला की गोष्टीतून कशी ती कविता फुलवायची, कवितेतून कशी ती गोष्ट फुलवायची, असं मस्त त्याला तालकथा म्हणतात बरं का बाल साहित्यात. एखादी गोष्ट जेव्हा कवितेत तालामध्ये गुंतवतो त्याला तालकथा आपण म्हणतो. तर अशा अनेक तालकथा लिहिल्या मी, वर्षभर झालं सदर संपलं. मी म्हटलं आता झालं सदर, अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया गेल्या की आम्हाला ते सदर पुन्हा हवं आहे, आवडायचं ते फार छान आहे, पुन्हा सदर चालवायला संपादकाने दिलं मला. आणि मग त्या 1.5 वर्षात माझ्या बऱ्याच कविता आल्या, त्यातल्या निवडक कविता त्यावेळी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर विजय आवाडे होत्या, त्या एकेकाच्या मुख्याध्यापिका आणि त्या लिहित्या लेखिका, बालसाहित्य त्यांनी खूप छान लिहिलं होतं. म्हणून मी म्हटलं ह्या पुस्तकाला त्यांची प्रस्तावना घ्यायची. ओळख काढली, फोन केला दबकतच आणि त्यांना ते सगळं कवितांचं बाळ पाठवलं. विश्वकोश निर्मिती मंडळाच्या नव्याने अध्यक्ष झाल्या होत्या, प्रचंड काम त्यांच्या पडत होतं. त्यांनी 8 दिवसांनी फोन केला, एक ना अरे जमलं नाही तुझ्या पुस्तकावर प्रस्तावना लिहायला आणि जमेल असंही वाटत नाही मला, तुला दुसऱ्या एखाद्या ज्येष्ठ साहित्यिकाचा नंबर देऊ का, त्यांच्याशी बोलू का, ते तुला प्रस्तावना देते. मी म्हटलं मी शिक्षक, मी काही लेखक नाही, मी मोठ्या उत्साहाने एखादं पुस्तक लिहिलंय मुलांसाठी, ते तुमच्या नजरेतून जावं कारण तुम्ही लेखिका, तुम्ही मुख्याध्यापिका, मी शिक्षकाच्या भूमिकेतून हे सगळं लिहिलंय तर तुमच्या नजरेखालून जावं एवढं मला प्रामाणिक वाटतंय, 6 महिन्यांनी द्या, कधी जमेल तशी द्या, असं म्हटलं फोन ठेवला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मोबाईलवर डॉक्टर विजय आवाड कॉलिंग असं आलं, फोन खणखणला. मी फोन घेतला, म्हटला ना या बहुतेक आता नाहीच म्हणणार असं निश्चित वाटतं. आणि म्हटला बोला, तर म्हणे अरे एकदा तुझी प्रस्तावना तयार आहे, तू घेऊन जा. अरे जीबाई म्हणाले की मला प्रचंड काम आहे, तुला दुसरा लेखक देते. आणि त्या बाईने रात्रोरात प्रस्तावना द्यावी, आश्चर्य तर वाटलं. त्या म्हणाल्या अरे या कविता रात्री वाचायला घेतल्या आणि एक कविता वाचली, दुसरी वाचली, तिसरी वाचली, कधी वाचून संपल्या त्या कळलंच नाही मला. आणि असं वाटलं इतक्या सुंदर कवितांचं पुस्तक तू मुलांसाठी लिहिलंय, ते लवकर मुलांच्या हातात पडावं, मुलांना वाट पाहायला लावू नये म्हणून मी रातोरात प्रस्तावना लिहिली आणि सकाळी तुला फोन केला, तू लवकर पुस्तक काढ. आणि खरंच ज्या माऊलीने इतक्या विश्वासाने मला ते शब्द माझ्या पुस्तकाविषयी वर्तवले आणि मला प्रस्तावना दिली एवढ्या व्यस्त दिनक्रमातून, त्यांना पहिली पुस्तकाची प्रत द्यायची आणि प्रकाशन झालं असं म्हणायचं. मी म्हटलं तुमच्या घरी येऊ का, मला पुस्तकाची पहिली प्रत तुम्हाला द्यायची. मे महिन्याचे दिवस होते, त्यांच्या घरी गेलो माझ्या 2-3 मित्रांना घेऊन, माझी चुळबुळ सुरू झाली. अहो भिंतीवर पुरस्कारांची मालिका होती, पुस्तकांचे खणच्या खण त्यांचे कपाटाचे भरलेले होते. माझा जीव दबकला, पहिलं पुस्तक नवखा लेखक, या घरातून लवकर निघायला पाहिजे आपण, जास्त वेळ वाटपा त्यांना वेळ घालवायचा नाही आपण या घरात जास्त, असं म्हणून माझी चुळबुळ सुरू झाली. बॅगेतून ते कव्हर करून आणलेलं पुस्तकांचं रॅपर हातात होतं, म्हटलं करूया की प्रकाशन. अरे थांब रे, त्या म्हणाल्या असं म्हणून आधी पोहे त्या आणलेली गरम पोह्याची प्लेट दिली. उन्हाळ्याचे दिवस होते, आंब्याचा सीझन होता, ते आंबे कापून आणले. मला आपलं फार दबल्यासारखं झालं,
आणि सगळं झाल्यानंतर म्हटलं आता प्रकाशन तर तरी नाही थांब रे असं म्हटल्या आणि आतमध्ये गेल्या आणि त्यांनी निरंजनाचं तबक घेऊन आलं मला उवाळलं औक्षण केलं मायेनी शाल पांघरली तबक बाजूला ठेवलं आणि मला मिठीत घेतलं आणि म्हणाले सरस्वतीच्या दारणात तू पहिलं पाऊल टाकतोय खूप यशस्वी हो खरं सांगतो माझे डोळे भरून आले म्हटलं अरे काय एवढ्या आनंदाच्या क्षणी रडतोय माझ्या आईचं मग वर्ष झालं होतं म्हटलं आईची आठवण आली हो म्हणजे आईवरून पाहते आणि आजपासून आई नाही असं म्हणू नको मी तुझी आहे मावशी आणि तेव्हापासून जे नातं जे आमचं निर्माण झालंय ते आस्था गायत आमचा दोन दिवसांनी व्हिडिओ कॉल असतो निशिगंधा ताईशी बोललं असतं इतकं निशिगंधा वाड्यांचं बिझी शेड्यूल आहे पण माझा फोन उचलला नाही असं कधी होणार नाही हा दादा हरिओम काय म्हणता दादा इतकं प्रेमाने कशामुळे मी जोडला गेलं त्या कवितेमुळे बोधाईमुळे आणि अजूनही आमचं नातं तेवढं ताजं आहे लख आहे हृदयात जपून ठेवण्यासारखा साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तुमच्याकडे बघून आणि तुमच्या बोलण्यातनं जाणवतं तर तुमच्या व्यक्तिमत्वावर कोणाचा प्रभाव आहे माझ्या व्यक्तिमत्वावर माझ्या आईचा खूप प्रभाव आहे माझी आई महानुभव पंथातली आमच्याकडे गरिबी होती पण खाऊन पिऊन आम्ही सुखी होतो आमच्या जेवणामध्ये कोशिंबीर पापड असले जिन्नस नसायचे भाजी चपाती गोड भरीचं असायचं आणि त्याच्यासोबत आईचा संवाद असायचा सगळे आम्ही मांडीला मांडी लावून असे जेवणाला बसायचो एक जेवून गेला दुसरा जेवायला आला असलं आमच्या घरात बसायचं आणि आई म्हणायचं अरे एकनाथ असतो तो मित्र येऊन गेला म्हटलं कोण ग तो नाही का मग ती काहीतरी त्याची लथोप सांगायचं मला कळायचं अरे असतो गणेश येऊन गेला का मला ते कळायचं आणि अशा पद्धतीने आईची रसाळवाणी तिला कीर्तन प्रवचनाची प्रचंड आवड आणि त्याच्यातून आम्ही बोलण्यातून माझा पहिला पगार झाला नाही किस्सा सांगतो आणि मी सारखा पहिला पगार मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत लागलो पहिला पगार असं दोन तीन वेळा तिने ऐकलं आणि ती गप्प झाली एकदम आणि म्हणाले एकदा अरे या तुझ्या पगाराला किती जणांचे हात लागले असतील रे तू वर्गात महिनाभर मुलांना शिकवलंस म्हणून कुणीतरी तुझ्या मुख्याध्यापिका बाईंनी पगार काढला तो बँकेत जमा केला कुणीतरी बँकेतल्या लोकांनी तो मोजला आणि तो तुझ्या हातात दिला किती जणांचे पगाराला हे हात लागलेस अरे बँकेत एकनाच आवडीचं एकच पुस्तक ठेवून चालतं का दप्तरामध्ये तुझं मराठी विषय आवडत असेल तर नुसतं मराठीचं पुस्तक ठेवून चालेल का सगळ्या विषयाची पुस्तकं दप्तरात हवी ना तसं या पगाराला माझा पगार भेटतो त्याला किती जणांचे हात लागले मी पटकन म्हटलं आई चुकलं माझं आपला पगार माझ्या आईला ब म्हणायचो मी आमच्या गावी आईला ब म्हणायचे मी सुद्धा तेच घेऊन आलो ब म्हटलं चुकलं माझं आणि मी पटकन तो पगार देवापुढे ठेवला तर अशी माझ्या आईचा माझ्यावर प्रचंड प्रभाव होता मला जे कथाकथनाचा गुण आला ना तो तिच्याकडूनच आला येतो प्रासादिक ती बोलायची ना आणि तेच घेऊन माझी पुढे वाटचाल झाली आणि ती इतरांसाठी खूप खूप राबायची तुम्हाला सांगू तिने कधी महानुभव पंथातली म्हणून ती कुठे कुणाकडे पाणी नाही घेतलं तिने कुणाकडे जेवली नाही पण कुणाला उपाशी विमुख होऊन तिने परत पाठवलं नाही त्या माऊली अगदी सर आईच्या आठवणीनं हळवे झालेले सरही आम्हाला आज इथे पाहायला मिळाले आणि आम्हाला एक भरून आले सर तर मला एक असा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे दापूर ते दिल्ली हा जीवन प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाबद्दल खरं तर आता वेळ कमी आहे तर आपण शेवटच्या दोनच प्रश्न राहिले तर ह्या शेवटच्या प्रश्नाकडे वळतो आहे आपण तर त्या पुस्तकाविषयी थोडक्यात सर सांगायला उलट तर खरंच खूप वेळ झाला पण इथले सगळे रसिक मंडळी शांत बसून आहेत त्यात मी खरं त्यांना मनापासून धन्यवाद देईन की आता आपण फक्त एकदम मिनिटात आपली ही मुलाखतीचा कार्यक्रम संपवणार आहोत दापूर ते दिल्ली माझं पुस्तक आता नुकतंच प्रसिद्ध झालंय दापूर हे माझं जन्मगाव आणि दिल्लीला साहित्य अकादमी पुरस्कार घ्यायला गेलो अशा पद्धतीचं दापूर ते दिल्ली याला नाव मिळालं आहे मी जे 32 वर्ष हे जे मुलांसाठी जे तळमळीने काम केलेलं आहे मग याच्यामध्ये मंगेश पाडगावकर आणि माझ्या कवितांना काय म्हटलंय याच्यामध्ये आचार्य यात्रेची मुलगी शिरीष पै यांनी काय म्हणालंय मी बघाशीच उल्लेख केलेला गिरीशाखीर यांचा लेख या पुस्तकात आहे
असं हे पुस्तक जे के मीडियाने आणि त्याच्या प्रकाशिका आणि या पुस्तकाच्या संपादक ज्योती कपिल यांनी एक गुरुदक्षिणा म्हणून मला त्यांनी हे पुस्तक संपादित केलं. बघा म्हणजे किती आपल्यासाठी कोणीतरी किती मनापासून करत असतं. काय झालं, ज्योती कपिले ह्या माझ्या बालसाहित्य वाचून पुढे आलेल्या व्यक्ती असं त्या म्हणतात. आपण किती शिक्षक काय करतात आपल्या साहित्याचं, ते शिक्षिका नाही पण मनापासून माझ्या साहित्यावर नितांत श्रद्धा असणाऱ्या, प्रेम असणाऱ्या त्या बाई, की त्यांना अकादमी मला जाहीर झाल्याबद्दल त्यांना फार वाटलं आतून की सरांना अकादमी जाहीर झाला आहे, सरांची पुस्तकं वाचत आपण इथपर्यंत आलोय, आपण सरांबरोबर काम केलेलं आहे, सरांचं काम आपण जवळून पाहिलेलं आहे, आपण काहीतरी करायला पाहिजे गुरुदक्षिणा म्हणून. आणि त्यांनी माझ्या बऱ्याच पुस्तकांचा त्याच्या माझ्यावर लिहिलेलं लेख गोळा केले आणि त्याचं पुस्तक संपादित केलं. याच्यामध्ये मुलाखती आहेत, माझ्यावरचे लेख आहेत, माझ्या पुस्तकांवरचं काही निवडक पुस्तकांवरचं भाष्य आहे, असं एक सुंदर देखणं आणि तितकंच अनेकांना मार्गदर्शक ठरेल असं 10 प्रती पुस्तकाने मी आज त्याच्या 18 प्रती घेऊन आलेलो आहे. कुणाला जाताना हवं असलं तर जरूर त्यांनी या पुस्तकाचा आस्वाद घ्यावा असं हे 230 रुपयाचं पुस्तक आजच्या दिवशी मी 200 रुपयाला माझ्या प्रकाशकांनी सांगितल्याप्रमाणे उपलब्ध करून देईल तुम्हाला. आणि हे पुस्तक अतिशय वेगळ्या पद्धतीचं पुस्तक, म्हणजे साहित्य अकादमीने मला काय दिलं, आज लाखे सरांनी इथे तुमच्याशी संवाद साधण्याची, आज रश्मीताईंनी सीमाताईंनी माझं इतकं आदरातिथ्य केलं की मला तिथे न्यायला ते आल्या गाडी घेऊन, सर तुम्ही कधी येणार आहे, कुठे पोहोचताना सतत त्याचा फोन खणखणत होता की आपल्यामुळे आपण सरांना बोलवले, सरांना कुठलाही त्रास होता कामा नाही, सरांच्या आपण जास्तीत जास्त सहवास सोबत मिळाले पाहिजे आपल्याला. हे जे वाटणं आहे, हे जे नितांत प्रेम आहे, हे नितांत जो जिव्हाळा आहे, हा स्नेह आहे, हा मला कितीतरी भरभरून मिळालेला आहे. हे पुस्तक त्याच्यातूनच आकाराला आलेलं आहे. तर अशा पद्धतीचं पुस्तक, अशा पद्धतीचं आज तुमच्याशी संवाद साधण्याची संधी हा या जिव्हाळ्यातूनच ह्या स्नेहाचंच प्रतिबिंब आहे असं मला वाटतं. असंच वाटतंय की शेवटचा एक कौटुंबिक प्रश्न मी विचारणार आहे की शाळा, कुटुंब, कथाकथनाचे अनेक प्रयोग ज्यांचा व्यवस्त दिनक्रम असून तुम्ही लेखनासाठी कधी वेळ काढता आणि आपला पहिला वाचक कोण असतो? हा खूप सर्वांना पडणारा प्रश्न आहे की या माणसाने 35 पुस्तकं लिहिली, हा माणूस लिहितो कधी? हा शाळेत जातो ना, हा शाळेत शिकवतो ना, शाळेत कसं मुलांसमोर तर तुम्ही काहीच लिहू शकत नाही. मुलांशी संवाद साधताना तुमच्या डोक्याची विचारांची चक्र सुरू होतात, ते कुठेतरी तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. मग ते कुठेतरी आपण मोडक्या तोडक्या शब्दात आधी लिहून ठेवायचं. मग रविवार असतो, सुट्ट्याचे दिवस असतात, मे महिना असतो, दिवाळीची सुट्टी असते. आणि मी मुद्दाम सकाळ अधिवेशन घेतलेलं आहे शाळेमध्ये. आमच्या शाळा 2 अधिवेशनं भरतात, सकाळी 7 ते 10 एकदा नोकरी केली तिथे मी झापडबंद शिक्षकच असतो. माझ्यातलं साहित्यिक मी कधीच तिथे माझ्या सहकारी शिक्षकांमध्ये मी मोठा साहित्यिक आहे कधीच नाही. माझे सहकारी शिक्षक कितीतरी माझे सांगत असतात की सर आम्ही जेव्हा बाकीच्या ठिकाणी म्हणतो आवड सर आमच्या शाळेत आहे, तेव्हा तुमच्या शाळेत आहे, तुमच्या शाळेत, म्हणजे त्यांचे डोळे लगाडतात. आणि माझं असंच राहणीमान आहे की जिथे आपण नोकरी करतोय ना तिथे आपण नोकरीला न्याय दिला पाहिजे, जिथे आपण मुलांसाठी लिहितो ना तिथे आपण त्या गोष्टीला न्याय दिला पाहिजे, प्रयत्न प्रामाणिकपणे केले पाहिजे. पण जेव्हा एखादी कथा लिहितो, मी कितीतरी कविता फाडून टाकलेल्या आहेत, मी आता 1000 कविता लिहिल्या असेल पण मी 200-500 कविता मी फाडून टाकलेल्या आहेत की नाही हे नाही जमलेलं, मी मुलांपुढे नाही आहे एवढी चांगल्या ताकदीची कविता आली म्हणून आपण नाही ती मुलांपुढे द्यायला पाहिजे, असं तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्हीच तुमच्या साहित्याचं त्रयस्थपणे वाचक व्हायला पाहिजे. पण माझ्या घरामध्ये माझी पत्नी उषा म्हणून नाव आहे तिचं, माझी मुलगी वैष्णवी, या वैष्णवीने ते माझं ते गंमत गाणी हे पुस्तक तयार करताना तिच्या सोबतीने मी तयार केलेलं आहे. मी तिला गंमत गाणी कविता ऐकवली, तुम्हाला सांगतो की त्यावेळी गोदरेजच्या कपाटाची फार क्रेज होती म्हणून मी कविता लिहिली पुढून पाठ टाकून सपाट बाबाने ऐकलं गोदरेजचं कपाट. माझ्या मुलीने ती चूक शोधून काढली, म्हणजे बाबा गोदरेजचं कपाट कशाला, कारण ते कुरकुर करणार आहे ना पुढे, ते गोदरेजच्या कपाटाला त्यांनी माझ्यावर केस केले असतील. ते म्हणे बाबा गोदरेजचं कपाट कुठे मुलांना माहिती आहे, मला नाही माहिती, तुम्ही लोखंडी कपाट घ्या. मुलं किती शिकवून जातात आपल्याला बघा ना. माझ्या सगळ्या गंमत गाणी पुस्तकातल्या जोडाक्षर विरहित कविता या माझ्या मुलीने निर्दोष केलेल्या आहेत आणि निर्दोष केल्यामुळे त्याला वाघो वायदेव 2009 साली महाराष्ट्र शासनाचा 2000 पुस्तकांमधून उत्कृष्ट पुस्तक
असा तो गाव गणपती खेळाला होता. त्यामुळे माझा पहिला वाचक माझी मुलगी असायची. पण आता ती इंजिनिअरिंग साईडला आहे, तिचा अभ्यास वाढला आहे, मिसेसचं मुलीकडे लक्ष देणं, इतर कामं, तर माझे बरेचसे दौरे असायचे. मग तरी मला सपोर्ट माझ्या मिसेसचा, माझ्या मुलीचा आहे. मी पुढे गेल्यानंतर दोन दोन दिवस जेव्हा बाहेरगावी असतो तेव्हा माझं पूर्ण घर, माझ्या घरात येणाऱ्या अचानक येणाऱ्या अडचणी त्याला तोंड देणं, त्याच्यातून मार्ग काढणं. माझी मिसेससुद्धा जिथे सचिन तेंडुलकर पहिली ते दहावी शिकला अशा शारदाश्रम विद्यामंदिर दादरच्या शाळेत माझी मिसेस MSc MEd शिक्षिका म्हणून आहे. याचा मला सारखा अभिमान आहे की नोकरी करून सगळं घर सांभाळते आणि माझ्या लिखाणाला प्रोत्साहन देते. शेवटचा प्रश्न आहे सर, 32 पुस्तकं झालेली आहेत, आता तुम्ही नवीन सध्या काय लिखाण करत आहात? मी 32 पुस्तकं लिहिली, माझी एक बालकादंबरी येऊ घातलेली आहे. मी आत्ताच एक पुस्तक लिहिलं की मुलांना सण उत्सव म्हणजे त्यांना इव्हेंट वाटतो आणि ज्याला सण उत्सव म्हणजे काय मज्जा, हे पण त्या सण उत्सवाची पारंपरिकता जी आहे त्यातलं जे विज्ञान आहे ते मुलांना कळावं म्हणून आपले सण आपली संस्कृती नावाचं 12 गोष्टींचं मी पुस्तक लिहिलं. आणि ते साकेत प्रकाशनाला एवढं आवडलं, त्यांनी लगेच ते 4 कलरमध्ये काढलं. आपले सण आपली संस्कृती म्हणजे तो आता प्रयोग केलेला तो इतका यशस्वी झाला. आता पर्यावरणाच्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्याचं पुस्तक येऊ घातलेलं आहे. त्यामुळे असे प्रयोग पुढचे आगामी सुरू आहेत की वेगळं काहीतरी देऊया. गोष्टी सगळेच लिहितात हो, पण पर्यावरणाच्या गोष्टींचं पुस्तक, सणांच्या गोष्टींचं पुस्तक, कोळ्यांवरचं पुस्तक, असं काहीतरी वेगळं देऊया. जसं शब्दांची दौड आहे मराठी भाषांवरचं पुस्तक, जसं गोदाई गोष्टीरूप कवितांचं पुस्तक, जसं गंमत गाणी पंक बाकरांचे जोडाक्षर विरहित कवितांचं पुस्तक, जसं खरंच सांगतो दोस्तांनो कुमार मुलांना डोळ्यासमोर ठेवून ठेवलेलं पुस्तक, किंवा APJ अब्दुल कलामांवरचं चरित्रच नाही आहे. मी लिहितच नव्हतो, मला व्यास क्रिएशन चरित्र लिहायला सांगितल्यावर म्हटलं चरित्र म्हणजे काय. अब्दुल कलामांचा जन्म या गावी झाला, त्यांच्या वडिलांचं नाव हे, त्यांच्या आईचं नाव हे, मला असं ठोकळे वाच लिहायचंच नव्हतं. म्हणून मी गोष्टीतून चरित्र फुलवण्याचा प्रयत्न केला. हो, इतका प्रतिसाद त्याला. APJ अब्दुल कलामांचे 4 भाग लिहिले मी आणि एवढा प्रतिसाद त्याला 4 कलरमध्ये. ज्या मुलांना ऐकत नाही त्यांना ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असं दोन्ही भागामध्ये ते पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलं आणि त्याला सुद्धा संमेलनामध्ये 1000 प्रति विकल्या गेल्याचा व्यास देशांनी सांगितलं. तर असं हे प्रेम जे आहे ना प्रकाशकांना मिळणारा, मला मिळणारं, याच्यामुळे काही काही वेगवेगळे प्रयोग करण्याचा उत्साह वाढतो. इथे सगळेजण खूप आलाय, शेवटचा प्रश्नही झालाय. मी जाता जाता फक्त श्रोत्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो, दाखेसरांचे धन्यवाद देतो की त्यांनी हा सगळा घाट घातला. रश्मीताईंना फार मनापासून तुर्तपे इच्छाशक्ती, त्या इच्छाशक्ती आज ती फलद्रूप झालेली आहे तुमच्याशी संवाद साधून. सीमाताईंनी हे सगळं योजना आणलं, किती सुंदर त्यांनी, कितीतरी त्यांचे प्रचंड कार्यक्रम होत असतात आणि या कार्यबाहुल्यातून वेळ काढून या दोघांनी सुद्धा वेळ काढून हा मुलाखतीचा कार्यक्रम यशस्वी केला यांच्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं रसिकांना तुमच्यामुळे झालेलं आहे. मी जाता जाता माझ्या आयुष्यातलं एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि आपण या मुलाखतीला विराम देऊया. एका चित्रकाराच्या चित्रांचं प्रदर्शन भरलेलं होतं आणि प्रदर्शन पाहिला तुम्ही आम्ही सगळेच लहान मोठे गेलेले असतात. एक मुलगी त्या चित्रकाराला प्रश्न विचारते, किती सुंदर काका तुम्ही चित्र काढले तो, पण त्यामुळे मला काय आवडलं माहिती आहे का, त्या चित्रांमधली रंगसंगती. काका तुम्ही कोणत्या रंगात असं कोणता रंग मिसळत आहो की एक वेगळाच रंग मनाला आकर्षित करून घेण्याला तयार होतो. तो चित्रकार त्या मुलीकडे पाहून हसला आणि म्हणाला, बाळा मी असं ठरवत नाही ग, अमुक रंगात अमुक रंग मिसळावा. मी कोणत्याही रंगात कोणताही रंग मिसळतो, पण त्या रंगात माझा अंतरंग मिसळतोच मिसळतो. तर कोणतंही चित्र बाह्य रंगामुळे कधीच सिद्ध होत नाही. मंडळी आपण हाती घेतलेल्या कामात आपला अंतरंग मिसळूया. बघा ते मिसळून तर बघा तुमचं काम इंद्रधनुष्यासारखं नक्की फुलून येईल. ते फुलून यावं यासाठी मी मनापासून प्रार्थना करतो देवाकडे आणि इथेच थांबतो. धन्यवाद. वैविध्यपूर्ण अंतरंगातून लिखाण करणारे तुम्ही लेखनात रमत आहात आणि त्या आनंदाच्या सरी, त्या आनंदाच्या लहरी तुम्ही पुन्हा पुन्हा भिजावे आणि तुमचा लेखन प्रवास असाच वृद्धिंगत होत राहावा यासाठी तुम्हाला आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. तुमच्या हातून असेच बालसाहित्यात नवनवीन प्रयोग करणारे लिखाण होत राहावो, तुम्हाला अनेक उत्तमोत्तम पुरस्कार लाभोत आणि विशेष म्हणजे तुमच्या प्रत्येक लिखाणाला लोकमान्यता आणि राजमान्यता लाभो
ह्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी इथेच थांबते. आणि सर, आपण वेळात वेळ काढून इथे आलात, आपला बहुमूल्य वेळ आपण आमच्यासाठी दिलात, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि खरं तर ज्येष्ठ बालसाहित्यिक माननीय एकनाथ आव्हाड सरांच्या मुलाखतीचा, त्यांच्याशी गप्पांचा एक वेगळाच कार्यक्रम येथे महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेने आयोजित केला, त्याबद्दल मी माननीय राजनजी लाखे सरांचे मनापासून आभार मानते. बालसाहित्य कोणी वाचत नाही, मराठी त्याविषयी असणारे अनेक गैरसमज आज येथे या मुलाखतीच्या अनुषंगाने उलगडले, आणि वाचकांचं मन, रसिकांचं मन समृद्ध करणारी ही मुलाखत नक्कीच मराठी साहित्यात भर घालणारी आहे असे मला वाटते. आणि सर, यापुढेही अशाच मुलाखतीचे कार्यक्रम आपण आयोजित करून लेखक आणि वाचकांची थेट गळाभेट घडवून आणावी, म्हणजे वाचनाची चळवळ रसिकांमध्ये रुजली जाईल. आपण येथे हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनापासून आभार.